कृतारामन्दवारा चांदणे पाण्यातुनी शुक्रतारामन्दवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी लाजऱ्या माझ्या फुलारी गंध हा बिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुलारी गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदना अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वरांना भारलेला जन्म तुशी जवळी शोधिले स्वप्नात मी
कृतारामन्दवार चांदणे पाण्या यांनी गायलेलं मन उधाण वाऱ्याचे जे आहे ना, ऐकलं तुम्ही? तर त्याच्याबद्दल, नात्यांबद्दल एवढं सुंदर सांगितलेलं आहे, मायेच्या हळव्या स्पंदाने फुलते. तर तुम्ही जरूर शब्दांकडे लक्ष द्या. आणि ऑफकोर्स गाणं तर छानच आहे, थोडस नवीन काळातलं आहे, तर होपफुली तुम्हाला आवडेल. तुम्ही सगळेच यंग गातो, त्याच्यामुळे मला काही डाऊटच नाही आवडेल तुम्हाला. सो चिअर्स फॉर यू ऑल, सो यंगस्टर्स, थँक्यू. मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते, नात्याच्या बंधात धुन्न मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शानी खुलते, नात्याच्या बंधात धुन्न मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे ना ना ta na 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 hey na 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 oh 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 आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुरते. सावरते बावरते घडते, अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेळे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अणक्षणात फिरून या भाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी माहेच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, बाबडे तरी भासांच्या मागून पळते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेवान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे. हा चित्रपट त्याच्यामध्ये पहिलं गाणं कुठचं तुमच्या मनात येतं सांगता? अरे वा क्या बात आहे. चीअर्स चीअर्स टू काका, तुमचं नाव प्लीज. अरे वा थँक्यू, परफेक्ट, एकदम गोमू सांगता येईल. आता थोडस गावरान गाणं घेऊया. हे पण प्रेम गीत आहे ज्याच्यात मुलगी नाही नाही करते आणि मग होय म्हणते, ते होय पण किती वेळाने म्हणते ते बघा, मजा आहे त्याच्यात. संगतीन माझ्या तू येशील काय, गो संगतीन माझ्या तू येशील काय, माझ्या पेरतीची राणी तू होशील काय, गो संगतीन माझ्या तू येशील काय. माझ्या तू येशील काय, ओ संगतीन माझ्या तू येशील काय, तुझं टपोर डोल जस कोल्याच झालं, माझ कालीच बोल त्यात मासोली झालं, माझ्या पिरतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा, संगतीन माझ्या तू येशील काय, गो संगतीन माझ्या तू येशील काय. तुला रूपाची नथनी घाली ग, तुला मिरवत मिरवतनी ग, तुला रूपाची नथनी घाली ग, तुला मिरवत मिरवतनी अशी मी गाणार ना, ओम संगतीन माझ्या तू येशील काय, ओम संगतीन माझ्या तू येशील काय.
दीपाडी दीपा ओके तर ज्यांना नाचायचं असेल प्लीज स्टेज इज ऑल युअर्स काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या मालव्याचा पुलाय काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या मालव्याचा भुईला या भाग ज्वनीच्या या मळ्यामंदी पिरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कुणी मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय अनराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय निपाळी निपांगडीची बाळी पांग हिडी बाळीची बाळी पाय दीपाळी पांगडीची बाळी पांग हिडी बाळीची बाळी पाय बाधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा ये पुरी काकडीचा बाधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी पिटावानी ओट टमाट्याचे गाल तुझ भेंडीवानी पोट काळ जात मंडई तू माडशील काय अनराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय दिवाळी दिपांगडीची बाळी दिपांग हिळी बाळीची बाळी दिपांग दिवाळी दिपांगडीची बाळी दिपांग हिळी बाळीची बाळी दिपांग अग अग नको दा भाजी मला हुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी अजून खराब नको दा भाजी मला हुकाचा रुबाब भाजी तुझी वर ताजी आतून खराब गोड गोड बोलशील पाणशील फाशी भाजी तुझी पाटी मंदी घेऊ तरी कशी आज काल कोणाचा विवर बसारा राणी माझ्या मळ्यामंदी
घुसशील गाय रे बाडी रे बांग हिच बाडी रे पांग हिडी बाडी रिच बाडी रे पांग पाडी रे पांग हिच बाडी रे पांग हिडी बाडी रिच बाडी रे पांग तुझ्यासाठी जीवाऱ्याची केली मशागत खुरपला जीव दिल काळजाच खत राखायाला मळा केली डोळ्यांची वात बुज गावण्याच्या परी उभा दिन रात तर सगळ्या पुरुषांनी कोणीतरी पुढे या, ज्यांच्या महामाया आल्या नाही त्यांनी तरी पुढे या. बाबा गोडबोले, प्रकाश कदम, यंगेस्ट इन द क्राउड, आणि जसं आता 15 मंगेश पाडगावकर साहेबांच्या आठवणीने एक सुरुवात केली. आता ही हिंदी गाणी असतील लता दिदींची, त्यात थोडीशी 1-2 साधनाच्या रिलेटेड आहेत, तर तुम्ही ते कोरिलेट कराल. तर पहिलं सुरू होते लज्जा गेले वो कौन थी, तर प्रयत्न करते दीदींचं गाणं आहे लज्जा गेले. साधनाजींना पण एक श्रद्धांजली होईल आपल्याकडे. Thank you.
अभिना जाओ छोडकर परत प्रेमाचं गीत ती मुलगी चालली सोडून आणि हे विनोद आहे आता सोडून जाऊ नकोस फार कमी होतं हल्ली असं पण तुमच्या काळात होत असेल कदाचित हा म्हणतो हाता गेली सुटलो आजकाल असं आहे गेली बरं झालं सगळे व्हॉट्सअप हॅलो अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी अभी तो आई हो अभी अभी तो बाहर बन के छाई हो हवा जरा महक तो ले नजर जरा बहक तो ले ये शाम ढल तो ले जरा ये शाम ढल तो ले जरा
गीती संभल तो ले जराम थोड़ी देर जी तो लो नशे के घुट भी तो लो नशे के घुट भी तो लो अभी तो कुछ कहा नहीं अभी तो कुछ सुना नहीं अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा बहुत समझाया यही न समझा हसीनों ने बुलाया गले से भी लगाया बहुत समझाया यही न समझा बहुत भोला है बेचारा न जाने किस पे आएगा है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा जीवनाची डोर असते ना ती हाँ परत देवानंद यस तर ते तुझे जीवन की डोर से बांध लिया है Thank you.
तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरे जुल्मों से तुम सर आंखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आंखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरे जुल्मों से तुम सर आंखों पर। अप्सरा कोई आए तो देखूं नहीं, कोई बहका के हंसते तो बहकूं नहीं। अप्सरा कोई आए तो देखूं नहीं, कोई बहका के हंस के तो बहकूं नहीं। तोरे मत वाले नैनों ने जादू किया, हो तोरे मत वाले नैनों ने जादू किया तेरी उल्फत सनम सर आंखों पर। मैंने बदले में प्यार के प्यार दिया है तेरी खुशियाँ और गम सर आंखों पर। बांध लिया है तेरी जुल्मों से तुम सर आंखों पर। तुझे जीवन की डोर से बांध लिया है तेरी जुल्मों से तुम सर आंखों पर। आता देवानंद जी झाले, आता शम्मी कपूर कडे वळूया। त्यांचे गाणं आहे दीवाना हुआ बादल, मला वाटतं काश्मीर की कली। ये देख के दिल झूमा ले प्यार अंगड़ाए, दीवाना हुआ बादल सावन की घटा छाई। ये देख के दिल झूमा ले प्यार तो मेरी तकदीर न थी तुम सा जो कोई महबूब मिला। दिल आज खुशी से पागल है, दिल आज खुशी से पागल है। ए जाने वफा तुम खूब मिले, ए जाने वफा तुम बने पागल। क्या तुमने अदा पाई ये देख
के दिल झुमा ले प्यार अंगड़ाई दीवाना हुआ शराब है लेकिन वो बात कहाँ है लाखों है निगाह में जिंदगी की राह में सनम हसीन जवान होठों में गुलाब है आंखों में शराब है लेकिन वो बात कहाँ लट है किसी की जादू का जाल रंग डाले दिल पे किसका जमाल लट है किसी की जादू का जाल रंग डाले दिल पे किसका जमाल तौबा ये निगाहें ये रोकती है राहें तौबा ये निगाहें ये रोकती है राहें देखे ले लेके तीर कमान लाखों है निगाह में जिंदगी की राह में सनम हसीन जवान होठों में गुलाब है आंखों में शराब है लेकिन वो बात का जानू ना दीवाना मैं दिल का कौन है ख्यालों की मलिका जानू ना दीवाना मैं दिल का कौन है ख्यालों की मलिका भीगी भीगी रुत की छाव तले पान लो कहे वो आन मिले भीगी भीगी रुत छाव तले मान लो कहीं वो आन मिले कैसे पहचानू के नाम भी न जानू कैसे पहचानू के नाम भी न जानू सी तूने मेरे अरमान लाखों है निगाह में जिंदगी की राह में सनम हसीन जवान होठों में गुलाब है आंखों में शराब है लेकिन वो बात कहाँ हरे रामा हरे कृष्णा पिक्चर मध्ये एक गाणं होतं रिलेटेड टू स्मोकिंग आय नो स्मोकिंग नो स्मोकिंग इट्स बॅन्ड पण एक वेगळ्या टाईपचं गाणं hmm?
किसी से डरेंगे, हमको न रोके जमाना, जो चाहेंगे हम करेंगे। चाहे जिएंगे मरेंगे, हम ना किसी से डरेंगे, हमको न रोके जमाना, जो चाहेंगे जुल्फों वाली आइटम सॉन्ग। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, ढूंढती है काफिर आखे किसका निशान। ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां, है काफिर आके किसका निशान। महफिल महफिल शमा फिरती हो कहां, महफिल महफिल शमा फिरती हो कहां। वो अंजना ढूंढती हूँ, वो दीवाना ढूंढती हूँ, जला कर जा चुप गया है वो परवाना। सर्द आए मेरी, तुम किसी राह में तो मिलोगे कहीं। अरे इश्क हूँ मैं कहीं डरता ही नहीं, मैं भी हूँ गलियों की परछाई, कभी यहाँ कभी वहाँ, शाम ही से कुछ हो जाता है मेरा भी जादू जवान। ओह
हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है काफिरा के किसका निशान महफिल महफिल ले शमा फिरती हो कहां महफिल महफिल ले शमा फिरती हो कहां वो जरा ढूंढती हूं वो दीवाना आज तो कुछ नया रंग है आपका आज की रात में कैसे क्या हो गई अब की सादगी तो बला हो गई हाँ मैं भी हो गलियों की परछाई कभी यहाँ कभी वहाँ शाम ही से कुछ हो जाता है मेरे बिना तू जब ओ हसीना जुल्फों वाली जाने जहां ढूंढती है काफिर आके किसका निशान महफिल महफिल ले शमा फिर दी हो कहां ओ महफिल महफिल ले शमा फिर दी हो कहां तो राजेश खन्ना के गुलाबी आंखें अर्थात मला त्याचा अर्थ अजूनही समजला नाही गुलाबी आंखें म्हणजे पिंक आईज पण एनीवे बायका नेहमी चिडलेला असं डोळे लाल असतं ओ गुलाबी केलंस इथे का उठला का बसला का गुलाबी डोळे मला माझ्या मते जेव्हा बाईच्या जेव्हा होता तेव्हा तिला राग वगैरे आलेला असतो पण आता चांद गणाडी था ना अच्छा असं आहे का ओके गुलाबी आंखें जो मी तारीफ करतो La 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 गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको मेरे यारो संभलना मुश्किल हो गया दिल में मेरे ख्वाब तेरे तस्वीरों जैसे ही दीवार पे तुझ पे फिदा मैं क्यों हुआ आता है गुस्सा मुझे प्यार पे मैं लुट गया मान के दिल का कहा मैं कहीं का ना रहा क्या कहूँ मैं दिल रुबा हुआ ये जादू तेरी आंखों का मैं कह रखा दिल हो गया लब आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया मैंने सदा
चाह यही दामन बचा लूं हसीनों से मैं तेरी कसम ख्वाबों में भी बचता फिरा नाज़नीनों से मैं तौबा मगर मिल गई तुझसे नजर मिल गया दर्द जिगर सुन जरा ओ बेखबर जरा सा हंस के जो देखा तूने मैं तेरा बिस्मिल हो गया गुलाब आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभलो मुझको ओ मेरे यार संभलना मुश्किल हो गया प्रेमात परत प्रेयसीची स्तुती करायला अजून एक गीत आपलं आराधना राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर ओके रूप तेरा मस्ताना रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए नशीली मस्त समा है आज नशे में सारा जहां है रात नशीली मस्त समा है आज नशे में सारा जहां है हाय शराबी मौसम बह गए प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए जैसे आंखों से आंखें मिलती है ऐसे बेचैन होके तूफान में जैसे मौज कोई साहिल से टकराए रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना भूल कोई हमसे ना हो जाए कलाकार म्हणून पिक्चर आला होता श्रीदेवीचा तर किती लोकांना माहित नाही पण त्याच्यात एक अप्रतिम गाणं आहे विच इज मोर गिटार ओरिएंटेड ज्याच्यावर गिटारचे इतके अतिशय वापर सुंदर केलेला आहे नीले नीले अंबर पर चांद जब आहे एकदम रोमॅन्टिक सॉन्ग फॅन्टॅस्टिक नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हमको तरसाए ऐसा कोई साथी हो ऐसा
सा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, अमृत तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, अमृत तरसाए। पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को, ऊंचे ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को, प्यार से कसने को बाह में फंसने को, दिल मेरा लल जाए तू भी तो आ जा। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए। बंधन आहे हा। अजून एक सोनू निगमचं नवीन सोनियो गाणं, एकदम मेलोडियस गाणं आहे, त्याच्यामध्ये इंग्लिश उच्चार एकदम व्हॅलेंटाईन डे ला परफेक्ट आहे। बेबी कम स्टँड बाय माय साइड, कम अँड बी माय गाइडिंग लाइट। दे मेरा साथ।
राह में तन्हा हूँ, साथ ले चलियो संग तेरे सफर पूरा करूँ। राह में तन्हा हूँ, साथ ले चलियो संग तेरे सफर शर्मा की दुल्हनिया नावाचा पिक्चर एक आलेला आलाय म्हणजे नवीन मैं तेनू समझावा थोड़े से पंजाबी वर्ड्स आहेत त्याच्या
अशी प्रत्येक प्रियकर प्रियसी नवरा बायको वॉट एव्हर प्रत्येकाला एकमेकांची तुलना करतात की रे तू चंद्र आहे तू सूर्य आहेस हे आहे ते आहे. हे गाणं जरा वेगळंच आहे कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल पण एक मला खूप आवडतं. तर याच्यात त्यांनी कल्पना अशी केली आहे की तुझ्या शर्टाचं मी बटन आहे तेरी शर्ट द मै बटन असं गाणं आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी उपमा दिलेली आहे की मी तुझ्या हातातली अंगठी आहे किंवा गालो का तेरे हा एक क्लिप हो गया बालो का क्लिप हो गया मग रिंग उंगली की रिंग हो गई वगैरे असं असं काय काय आहे. तर शब्द नीट ऐकून घ्या. तेरी शर्ट दा वेता बटन सोनी शर्ट दा मैता बटन सोनी बालों का तेरे में हाय क्लिप हो गया तेरी शर्ट दा मैता बटन सोनी बालों का तेरे में हाय क्लिप हो गया. चांद से भी ज्यादा सोना मुखड़ा तेरा हाय देखते ही दिल ये मेरा स्लिप हो गया. मर गए हैं दीवाने ओ तेरे लवर पुराने वो डाई हार्ड फैन तेरे हैं तू ही कदर न जाने. ओ मर गए यार दीवाने ओ तेरे लवर पुराने वो डाई हार्ड फैन तेरे हैं तू ही कदर न जाने. तेरी शर्ट दा मैता बटन सोनी बालों का तेरे में हाय क्लिप हो गया. पलकों में तेरी पीछे पीछे चल पड़ा मन मेरा बावरा बावरा. पल को तेरी मिल गया चल जो का रास्ता हो तेरे पीछे 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 चल पड़ा के जो देख लिया हाय दिल ये फकीर मेरा किंग हो गया. के मर गए यार दीवाने ओ तेरे लवर पुराने ओ डाई हार्ड फैन तेरे हैं तू ही कदर न जाने. ओ मर गए यार दीवाने ओ तेरे लवर पुराने ओ डाई हार्ड फैन तेरे हैं तू ही कदर न जाने. वेळेअभावी काही गाणी कट करायला लागतात तर त्याबद्दल क्षमस्व. पण आता एक शेवटचं गाणं ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की फिर मिलेंगे चलते चलते कारण कधी बाय करू नये परत भेटू म्हणायचं असतं त्याच्यामुळे. आणि ह्या गाण्यामध्ये सगळ्या हिरोजचे हे आहेत परत छोटे छोटे असे मेडली टाईप आहे गाणं. मेडली म्हणजे एका गाण्यातनं दुसऱ्या गाण्यात जाणं. तर ती तुम्ही पिक्चर बघितला असेल कदाचित शाहरुख खानचा
रब ने बना दी जोड़ी त्याच्यामधले हे गाणं आहे. तर आजच्या प्रोग्रामचा सारांश आहे असं म्हणूया. सारांश आहे करेक्ट. कारण याच्यामध्ये तुम्हाला दिलीप कुमार काय म्हणते देवानंद पहिला आहे, नंतर राजेश शमी कपूर आहे, राजेश खन्ना आहे आणि ऋषी कपूर. या चार कॅरेक्टर्स वरती त्याचे वर्डिंग आहेत, त्याच्यात सगळे त्यांचे जे पिक्चरची आणि त्यांची जी गाणी आहेत त्याचा समावेश करून हे लिरिक्स तसे लिहिलेले आहेत. लिरिक्स आहे का? कारण त्याच्यात आवारा सगळे आहेत, म्हणजे राज कपूर पण आहे. राज कपूर पण आहे. पहिला स्टार्टिंग विथ राज कपूर जो आहे तो राज कपूर आहे. हा तर सुरू करू. इकरार हुआ जीना यहाँ मरना यहाँ, इन बाहों को इन राहों को छोड़ चलिया जाए कहाँ. माना दिल तो है अनारी आवारा ही सही, अरे बोल राधा बोल संगम होगा कि नहीं. हर जन्म में रंग बदल के खाबों के पर्दे पे हम खिलते. भवर कर कर पुकार जब प्यार किसी से होता है. जिया जिया कुछ बोल दो दर्द सा दिल में होता है. ओ तेरे घर के सामने घर बनाऊंगा टूटा ही सही, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले. जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दे पे हम खिलते. हम हैं राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते. हम हैं राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते. चाहे मुझको जंगल कह दे सारा जहां. ओ महफिल महफिल तू फिरे याहू याहू दिल करे. महफिल महफिल तू फिरे याहू याहू दिल करे. बदन पे सितारे लपेटे हुए हर जन्म में रंग बदल के ख्वाबों के पर्दे पे हम खिलते. हम है राही प्यार चलते चलते. हम हैं राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते. हे जय जय शिव शंकर काटा लगे न कंकर, चाहे कुछ कर ले जमाना. मेरे जीवन साथी मेरे सपनों की रानी, जिंदगी सफर है सुहाना. कुछ तो लोग कहेंगे ना सुना कीजिए, रंग बदल के
ख्वाबों के पर्दे पे हम खिलते, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चल दे चल दे, हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चल दे चल दे। खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारी ती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा। शांताबाई 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 अग शांताबाई जलवा माहींचा हलवा जीवाचा कालवा मनाला भुलवा मामाला बोलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा हलवा कालवा। शांताबाई 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 अग शांताबाई। अटक मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यान उडती केस झटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक। शांताबाई 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 अग शांताबाई। टपट हिचा नटपटा आहो पटापटा कसा झटापटा जीव लटापटा आहो लटापटा हिचा नटापटा बघा पटापटा कसा नटापटा कसा लटापटा कसा नटापटा कसा लटापटा। शांताबाई 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 अग शांताबाई। गिरकी घेती अगारा गारा पदर उडतोय भारा बारा हिरोनी दिसती जरा जरा तारी राहरी रारा रारा। शांताबाई 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 अग शांताबाई। रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारी ती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारी ती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा। शांताबाई 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 अग शांताबाई। एक असा उपक्रम हाती घेतलाय की टॅलेंट हंट, म्हणजे ज्यांना आपली रेकॉर्ड करायची आहेत गाणी
then Abhishek la contact kara and they will be on YouTube. Talented, bol. जसं मी एक वर्किंग प्रोफेशनल होतो आणि मला माझ्या गाण्यातनं बाहेर म्हणजे कामातनं बाहेर वेळ मिळत नाही, या हिशोबाने अशी जेवढी माणसं आहेत त्यांच्यासाठी मी एक प्लॅटफॉर्म बनवला आहे. त्याचं नाव आहे मुंबई म्युझिक जॅमिंग ग्रुप. त्यात आता 700 पेक्षा जास्ती म्युझिशियन्स आहेत, सिंगर्स, कोणी फ्लूट वाजवतोय, कोणी व्हायोलिन वाजवतोय. तर असा आम्ही ग्रुप करून आम्ही कार्यक्रम वगैरे आता करायचा असा प्लॅन चाललाय. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतोय की आता जे आता समजा तुमच्यासारखे जे रसिक मंडळी आहेत त्यांचा एक डेटाबेस बनवतोय, म्हणजे जेव्हा आमचा शो असेल आम्ही तुम्हाला ते कळवू सो दॅट यू कॅन अटेंड दॅट. आणि ऑफकोर्स जर अजून कोणी इंटरेस्ट असेल गाण्यामध्ये तिकडे आमच्या ग्रुपमध्ये 15 वर्षाच्यापासून 70 वर्षाची पण माणसं आहेत असं नाही, तर ज्याला गायचंय वगैरे आणि त्यांचं टॅलेंट आम्ही शोकेस करतो आणि यूट्यूबवर अपलोड करतो. तर हीच एक गोष्ट मला शेअर करायची होती. सो इन केस इफ एनीबडी इज इंटरेस्टेड दॅट्स वन, बट प्लीज गिव्ह मी ऑल युअर डेटाबेस सो दॅट आय कॅन कॉन्टॅक्ट यू व्हेनेव्हर देअर इज अ शो. ओके, या थँक्स. नमस्कार, ऐकायला येतं ना? नमस्कार, मला आता लाडबाईंची ओळख करून द्या असं सांगण्यात आलेलं आहे. आता एवढा गाण्याचा कार्यक्रम झाला पण मी एक ओळख गाणं म्हणणार आहे, घाबरू नका, मी काय पूर्ण गाणं म्हणणार नाहीये. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, पुढे चालवू आम्ही हा वारसा. त्या गुरुनी आपल्याला इतका छान म्हणजे वारसा दिलेला आहे. तर बाईंची ओळख सांगायची म्हणजे अगदी मला शाळेतले दिवस आठवतात. शाळेत बाईंनी शिकवलेले मराठीतले धडे, कविता मला अजूनही आठवतात. नंतर बाई पीटीचा पिरियड घ्यायचा, त्यांची जी शिट्टी वाजायची त्या शिट्टीचा आवाज सुद्धा माझ्या कानात अजूनही गुंतो. आणि मला असा कधी उठायचा कंटाळा वगैरे आला तर मी ती बाईंची शिट्टी आठवते, ही लगेच उठायला होतं. तर अशा या आमच्या बाईंनी त्यांची मी ओळख काय करून देणार, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांची एवढी मोठी ओळख करून दिलेली आहे की ह्या वर्षीचा झी मराठीचा त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार मिळाला. ज्या दिवशी हा पुरस्काराचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी मला जो भेटेल त्याला सांगत होते की तुम्ही हा कार्यक्रम बघा, त्या आमच्या बाई आहेत. म्हणजे मला इतका आनंद झालेला होता की आपल्या बाई आज आपल्याला टीव्हीवर दिसणार आहेत. पण त्याच्याही आधी सांगते की बाई जेव्हा पार्ल्यात राहत होत्या तेव्हापासून माझा त्यांच्याशी संबंध खूप आलेला आहे. म्हणजे मी माझ्या मुलीला घेऊन शाळेत गेले होते नाव घालायला, तर बाईंनी मला पाहिलं आणि ओळखलं. बाईंनी ओळखलं ह्याच्यातच मला अगदी खूप धन्य वाटलं. बाई म्हटलं तू इथे कुठे, मी म्हटलं माझ्या मुलीला शाळेत नाव घालायला आलेली आहे. आणि कर्मधर्म सेवकाने माझी एक मैत्रीण बाई जिथे राहत असत त्यांच्या शेजारी ती राहत होती, तर आम्ही तिच्याकडे जायचो, त्यावेळेला बाईंकडेही जायचो. असा माझा बाईंशी खूप संबंध आलेला आहे. तर बाईंनी आमच्या ह्या निमंत्रणाला स्वीकारून बाई इथे एवढ्या लांबून त्यांचं वय बघता त्या आल्या, ह्याच्यातच आपल्याला सगळं काही मिळालेलं आहे, ह्याच्यातच मला खूप आनंद आहे. तर आता आम्ही आमच्या मनातला म्हणजे बाईंना खरं बाईंनी सांगितलं होतं मला काही नको म्हणून, सगळं कबूल आहे, पण आमच्या मनात बाईंची जी प्रतिमा आहे त्याचं एक प्रतीक म्हणून आम्ही त्यांना एक चांदीची सरस्वतीची मूर्ती देणार आहोत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. त्या तो चांदीची मूर्ती द्यायला सुधा येईल, सुधा देवधर येईल. आणि पुष्पगुच्छ द्यायला आपला विश्वास गांधी येईल. आता ह्या वयातही बाईंना आणखीन काय काय बरंच करावं असं वाटतं, त्याच्यासाठी
कोणाला जर मदत करायची असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला वीणाकडे मिळेल, तेव्हा त्याचा तुम्ही म्हणजे तुम्हाला जर करायची असेल मदत तर वीणाकडे माहिती मिळवून घ्यावी. आणि मला अजूनही इतकं आश्चर्य वाटतं की बाई ह्या वयाला अजूनही काय काय करावं असं त्यांना वाटतंय. आम्ही आत्ताच थकलोय. माझ्या मते बाईंनी आम्हाला दोन शब्द सांगावेत असं मला वाटतं. आणि आम्ही काही डोनेशन तयार म्हणजे हे केलेलं आहे, त्याची थैली वीणा बाईंना दे. पुष्पा देते का? बरं, पुष्पा कामत देते. हे काय त्या बाईंनी आम्हाला दोन्ही शब्द सांगावेत की माझी इच्छा माझी नाही आपल्या सर्वांचीच इच्छा असते. सगळ्यांना माझा नमस्कार. विद्यार्थ्यांना नमस्कार नाही करायचा, विद्यार्थ्यांना बाईंनी नमस्कार करायचा असतो की नाही असं तुमच्या मनात येईल, पण तुम्ही विद्यार्थी मानता याच्यामध्ये तुमचं मोठेपण आलं आणि म्हणून मला तुम्हाला नमस्कार करायला काहीही वाटत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दिलेल्या हे जे आहे ना हे मला विलक्षण आवडलं, कारण ते कामाला उपयोगाला येणार आहे. पण ही चांदीची मूर्ती दिली ती नुसती कपाटामध्ये राहणार आहे किंवा कुठं याच्यामध्ये, तर नाही म्हणूनच सांगितलं मी. म्हणजे मी नको म्हणून सांगितलं तर की तुम्ही दिलं तेव्हा तुमच्या प्रेमाचं ते प्रतीक म्हणून मी माझ्याजवळ कायम ठेवणार आहे, कुणालाही देणार नाही. तेवढ्या ह्या दोन गोष्टींच्याबद्दल मी सांगते. विद्यार्थ्यांचं प्रेम काय असतं त्याची मला कल्पना येते, कारण माझ्या स्वतःच्या बाई सहावीला कशा शिकवत होत्या आम्हाला मराठी सहावीला. त्यांची मला आमच्या त्या बाई नाडगौडा त्यांचं आडनाव, त्यांचा तो दुसरा विवाह होता, त्या आधीच्या दळवी होत्या, बाहेरच्या कोणत्या माहिती नाहीत. पण त्या बाईंचे मिस्टर म्हणजे नाडगौडा ही दोघंही आगरकर पंथाची होती, आगरकरना मानणारी होती. आणि त्यावेळा त्यांनी ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याची मला काही वेळा झटकन आठवत होते आणि त्यामुळं शिक्षक किती महत्त्वाचं स्थान ठेवू शकतात याचा मला स्वतःला अनुभव आहे. आणि थोडाफार त्यापैकी तुम्हाला जर माझ्याकडून मिळाला असेल तर मला खरोखरच स्वतःबद्दल थोडा आनंद होईल, अभिमान वाटेल. वनिता विद्यालय चुकू झालं माझ्याकडून, कारण मी त्या शाळेमध्ये शिकल्यानंतर. म्हणून ही जी चिकित्सक समूह जी मला मिळाली ती अतिशय आश्चर्यकारक रित्या, कारण मला वाटायचं की नोकऱ्या मिळणं कठीण आहे. त्या डिबेटच्या शेवटच्या अगदी हे चालू होतं आणि आम्ही जे कोणी बाहेरचे, कारण मी बेळगावची इथे आलेले होते, तर आम्ही आपले अर्ज टाकत होतो. तर आमच्या इथे तेज कुलकर्णी म्हणून आमचे हे होते, सेक्रेटरी होते, तर ते मला म्हणाले सुनशणकर तुम्ही ते वसईला मला एका शाळेत बोलावणं आलं म्हणून मी त्यांना पत्र देत होते की मी तुमची नोकरी स्वीकारली म्हणून. तर तेवढ्यात टी एच कुलकर्णी पुढे आले आणि मला म्हणाले की तुम्ही माझ्यापेक्षा फार लहान आहात, कारण ते 35-36 वर्ष होते आणि माझं 21-22 वय होतं. पण मी तुम्हाला अधिकाराने सांगतो म्हणाले की तुम्ही वसईला विरारला वगैरे जाण्याचा विचार करू नका आणि ती नोकरी स्वीकारू नका. शेवटी माझा हे घेण्याकरता होकार घेण्याकरता जे आले होते त्यांना मला परत पाठवावं लागलं, मुख्यतः टीएच कुलकर्णी. आणि टीएच कुलकर्णीने जे केलं मला माहिती नाही असं हयात आहेत की नाही, पण त्यांची आणखीन पुण्याचे आणखीन एक आमचे हे होते, मित्र होते, माझे मार्गदर्शक होते म्हणायला हरकत नाही विद्यार्थी असताना सुद्धा, कारण आम्ही अगदी लहान होतो, नुकत्या बी ए झालो होतो आणि गेलो होतो. तर त्या दोघांची मला आज आठवण होते. तुम्हालाही मला वाटतं तुमच्या विद्यार्थी दशेतल्या कशाचेही आठवण होत असेल, कारण आज माझं 84 संपणार आहे आणि 85 लागणार आहे. त्या तुम्ही माझ्यापेक्षा मोठे होणार आणि त्या त्या वेळेला आपल्या शाळेतल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, अर्थात वाईटही काही घडल्या असतील तर त्या वाईट ज्या असतात त्या आपण करायच्या नाहीत म्हणून सोडून द्यायच्या असतात, आणि ज्या चांगल्या असतात त्या आपल्या मनामध्ये नेहमी ठेवायच्या असतात,
तशात ठेवाल असं मला नक्की वाटतं. आज तुमच्या लक्षात आले की मला माहिती नाही, पण तुम्ही दिलेली साडी मी आज पहिल्यांदा नेसलेली आहे. तिथे येऊन दिली होती, त्याची मी घडी मोडलेली नव्हती, आज घडी मोडलेली आहे. त्या विद्यार्थ्यांचं प्रेम कसं जपून ठेवायचं ते मला वाटतं तुम्हाला समज असेल आणि तेही तुम्हाला आनंददायक वाटेल. हा जो आता निधी आहे तुमचा, हा निधी माझ्या जे पुण्याला जे नवीन काम आम्ही सुरू करतो त्याच्याकरता वापरला जाणार आहे. एक लक्षात ठेवा की शांतीवनमध्ये जे राजीव रजन आधारघर आहे ती लाड ट्रस्टतर्फे, म्हणजे राजीव रजन लाड ट्रस्ट आहे, म्हणजे माझ्या मुलांच्या नावाने जो ट्रस्ट आम्ही उभा केला आहे त्या ट्रस्टच्याकडून शांतीवनला, म्हणजे कुष्ठरोग निवारण समितीला डोनेशन आहे. 99 साली ती पूर्ण झाली बिल्डिंग, त्यावेळी त्याला माझ्या ट्रस्टने 50,00,000 रुपये खर्च केला आणि जे काही आजपर्यंत चाललं आहे 68 व्यक्ती आज तिकडे आहेत आणि त्याला सगळ्यांना ती पुरेशी जागा झालेली आहे. खरं पण सभेत 52 लोकांची व्यवस्था केली होती, पण ज्या खेळण्याकरता किंवा मोकळ्या जागा ठेवल्या होत्या त्याही जागांमध्ये माणसांना ठेवावं अशी त्यांच्या घरच्या लोकांची मला पाणी पाहिजे विनंती आली आणि म्हणून मग तिच्या त्या ठिकाणी 4 आणि खेळण्याकरता ठेवल्या त्याच्या खोल्या हॉल वगैरे त्याच्यामध्ये निवासींना ठेवून आज ती संख्या 68 झालेली आहे. आणि त्याबद्दलही मला आनंद वाटतो की शाळेपासून गड्ड्या ज्या आमच्या नाडगोळाबाई म्हटलं त्यांच्याकडून मी जे ऐकत होते त्यामुळे राष्ट्रसेवा दलात मी स्वतः जात होते त्यामुळे आणि नातबाईंच्या काही वेळच्या उत्तेजनामुळे आणि माझी आई ह्या सगळ्याच्या मागे आहे. कारण माझ्या आईला कोणीही अडचणीत पाहिलं की त्याला मदत केल्याशिवाय राहत नव्हतं. पण या सगळ्यांमुळे मला असं वाटलं की समाजामध्ये जी काही अडचण आपल्याला दिसेल ती दूर करण्याचा थोडासा प्रयत्न केला तर मी आता ज्यांची नावं घेतली त्यांची मी उतराई होऊ शकेल. आणि म्हणून खरं पाहिलं असता ज्यावेळेला मला प्रकाशभाई मोहाडीकरांनी सांगितलं की मीरा ताई आता तुम्ही वृद्धाश्रमाची काळजी घ्या, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं छे मला तुम्ही काही वृद्धांच्याबरोबर काम करायला सांगू नका, मला नाचाळ विद्यार्थी 15-20 काही हरकत नाही आणि मी त्यांना पुन्हा चांगलं करून शाळेमध्ये पाठवीन. आमची तिथे आश्रमशाळा चालते. पण शेवटी व्हायचं होतं असं की त्याच वृद्धाश्रमामध्ये अडचणीच्या वेळेला मी 2-3 अनुभव घेतले. थोडंसं माझं लांबत आहे पण ते सांगणं आवश्यक वाटतं म्हणून मी सांगते. तर 2-3 अनुभव घेतले. पहिला जो अनुभव होता तो अशी पाहण्याकरता गेलेले असताना, मी तिकडे कायम काम केलेलं नाही. 70 जवळपासचे विद्यार्थी ग्रस्त होते आणि ते पडले होते आणि त्यांना पडले आणि इकडचं हे फ्रॅक्चर झालेलं होतं आणि त्यांना उठता येत नव्हतं. शेवटी त्यांना हे करून आणलं आणि माझ्या संस्थेनी कुष्ठरोग निवारण समितीने नियम बाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीतून त्या ग्रस्तांचं ऑपरेशन करून घेतलं. कारण त्यांनी जे 2 पत्ते दिले होते पुतण्या आणि भाचा ते कोणीही ढुंकून बघायला आले नाहीत, कशाचंही उत्तर पाठवलं नाही. त्या ग्रस्तांचे 1.5-2 लाख रुपये बँकेत होते तरीसुद्धा कोणीही चौकशीला आलं नाही. आणि याच्यामुळे मला ते जास्ती खटकलं की अशी जी काही मंडळी आता इथून पुढे वयोमर्यादा वाढत जाणार आहे त्यामुळे वृद्धांची संख्या नक्की वाढणार आहे. माझ्या लहानपणी जेमतेम 60 मनुष्य बघायला मिळत होता, अगदी विश्वास ठेवा मी 80 मनुष्य कधीही पाहू शकले नाही. मला पाहण्याची अतिशय इच्छा होती, 70 सका एखाद दुसरे पाहिले असते. तेव्हा आता जी यांची संख्या वाढत जाते, वयोमर्यादा वाढत जाते, त्यामुळे आपल्याला जो काही मला समाजाचं ऋण माझ्यावरती आहे ते जर फेडायचं असेल तर काही सामाजिक काम करायचं असेल तर ते या प्रकारचं करावं काय हे माझ्या मनामध्ये प्रथम तो बिंदू पडला, डोक्यामध्ये किडा पडला म्हणतो आपण तसं. नंतर सांगते मी तुम्हाला मी काय केलं ते. दुसरा जो मी तिथेच अनुभव घेतला त्या बाईंना मी स्वतःच हे दिलेली होती, ॲडमिशन दिलेली होती आणि 16 वर्षांनी त्या बाईंना विचारलं काकी काय करता, तर मासे सुटे करते. आमच्या संस्थेमध्ये कुठंही कॉमन किचनमध्ये नॉनव्हेज काहीही शिजत नाही, त्या बाईंना तिथे मासे बिसे खायला मिळत नव्हते, पण त्यांनी सांगितलं मासे सुटे करते. केव्हा तरी मी पुन्हा विचारलं काकी काय करता, तर आज गणेश चतुर्थीना मी मोदक वळते. म्हणजे माझ्या लक्षात आलं की या बाईंना भ्रम व्हायला लागलाय. म्हणजे मघाजी मी सांगितलं उदाहरण ते शारीरिक होतं आणि हे जे आहे मानसिक. तिसरं जे मी पाहिलं तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये फक्त वृद्धांचा विचार येत होता.
पण तिसरं उदाहरण जे मी पाहिलं ते आई होती साधारणपणे 55-60 वर्षाची आणि त्या बाईंचा मुलगा वयाच्या 26व्या वर्षी त्याला ॲक्सिडेंट झाला याच्यासमोर KEFच्या समोर आणि तो जो त्यावेळेला बेशुद्ध झाला तो 50-60 दिवस बेशुद्ध अवस्थेत होता आणि जेव्हा तो माझ्यासमोर आला त्यावेळेला त्याला मी मुद्दाम उभं राहून विचारलं तुला मी दिसे का रे तर दिसे का रे म्हणजे याच्या दृष्टीत विचारलं तर त्यांनी मला म्हणजे सांगितलं कोणती माणूस उभा आहे म्हणजे त्याला फक्त असं दिसत होतं आणि असं दिसत होतं म्हणजे असं दिसतं की तो माणूस म्हणायचा बाई स्त्री पुरुष वगैरे काही ओळखता येत नव्हतं आणि असं पाहिलं की जनावर म्हणायचं इतक्या दोनच गोष्टी त्याला आकारामुळे समजत होत्या बाकी काही नव्हतं आणि दुसरी गोष्ट कुठलाही TVवरती गाणं लागलं तर तो मात्र ते कोण आहे नटी कोण आहे म्हणजे अभिनेत्री कोण आहे आणखी नायक कोण आहे ते सगळं सांगायचा हे पाहिल्यानंतर माझं मन अधिक विदीर्ण झालं कारण वयाच्या 26व्या वर्षी कंपनीनी काम चांगलं म्हणजे यांनी काम चांगलं केलं म्हणून कंपनीने त्याला 2-व्हीलर घेऊन दिली होती आणि ती 2-व्हीलर घेऊन तो परळ विलेजपासून त्याची मध्ये कामाची एरियाही वाढवली होती तर परळ विलेजपासून तो आता ग्रँड रोडला जाणार होता आणि त्या ह्याच्यासमोर त्याला ॲक्सिडेंट झाला KEFच्या समोर त्याला जेव्हा मी पाहिलं तेव्हा मग मी म्हटलं की फक्त वृद्धांच्या पुरता मला विचार करून चालणार नाही तर जो कोणी विकलांग आहे डिपेंडंट आहे त्याच्याकरता मी विचार करेन आणि मला जे काही सुरू करायचं असेल ते वयोमर्यादा लक्षात न घेता डिपेंडन्सी इज द क्रायटेरिया असं मी आता म्हणते तर विकलांगता हा एकच निकष लक्षात घ्यायचा आणि काम सुरू करायचं काम कठीण आहे मी 2 व्यक्तींना घेऊन काम सुरू केलं एक माधव भावे आणि दुसऱ्या माझ्या वर्गात सुमन माटे म्हणून होती पुढे ती पार्ले हायस्कूलमध्ये लागली होती क्लार्क म्हणून पण या चिकित्सकचे विद्यार्थी आहेत त्यामुळे तुम्हाला माहिती नाही ती तर तिची आई त्या 80 वर्षाच्या आणि हा काही ती त्यावेळेला 40-41 होता तर त्या दोघांना घेऊन काम सुरू केलं काम जमतंय असं वाटलं आणि मग माझ्या मुलांच्या नावाचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टची आजची जी सगळी इमारत आहे ती इमारत 50-60 रुपये खर्च करून उभी केली आणि त्या ह्याच्यामध्ये आज 68 लोक आहेत खरं पहिले 52 आम्ही तयारी ठेवली होती खोल्याच्या बांधल्या त्या पण जरा व्यवस्थित जागा ठेवली होती मोकळी जागा ठेवली होती हॉलमध्ये मोकळी ठेवली होती तर त्यांच्याकडून म्हणजे हे जे पालक असतात त्यांचे निवासींचे निवासी पुढे जे झाले त्यांचे तर त्यांनी मला विनंती केली की ताई इतकी जागा मोकळी नाही सोडली ते चालेल आम्हाला फक्त प्रत्येक खोलीमध्ये अशी 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 आणखी नाही आपल्याला अशा 4 तुम्ही कॉर्ड्स ठेवा आणि याच्यामध्ये तुमच्या 14 आहेत त्या 14 कायम ठेवा 15 काही दिवस टाकली त्यांनी टाकायला लावली पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की 15 टाकून चालणार नाही तेव्हा ती पुन्हा त्यांच्याच इच्छेनं मी मागे घेतली कारण ज्यांच्याकरता काम करायचं त्यांचं मी थोडंसं ऐकलं त्यावेळेला आणि आज सांगितलं त्याप्रमाणे 68 लोक आहेत आणि त्यांचं सगळं व्यवस्थित चालतं आहे त्याला नाव दिलेलं आहे आधार घर आणि मी हे प्रकर्षाने पाहते आहे की त्यांना घरच वाटावं त्याला आश्रम वाटू नये आणि म्हणून आणि हे मी एका बाईंच्याकडून शिकले अगदी माझ्याकडे आलेल्या 5-6 बाईंच्यापैकी एक बाई होत्या आणि त्यांना मी म्हटलं की जरा हे करा ना फिरत आता नाश्ता वगैरे झालेला आहे तर त्या बाईंनी गोड आवाजात मला सांगितलं की मी आयुष्यभर कामच केलं आहे आता मला फक्त झोपू द्या आणि त्या बाई काही झालं आणि आजही माझ्याकडे पुष्कळदा तुम्ही येऊन पाहिलं तर नाश्ता झाला तर मंडळी झोपतात जेवण झालं की मंडळी झोपतात आणि रात्री तर झोपतात त्यामुळे हे जे मी काम सुरू केलं होतं ते माझ्या भाच्यानी नंदेच्या मुलांनी पाहिलं तो आमचा ट्रस्टी आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मामी आपण का नाही सुरू करायचं कुणाला करूया तर मी त्याला सांगितलं मी आता 80 जवळ यायला लागले मी काहीही तुला मदत करू शकणार नाही मामा करू शकणार नाही तुला जर करायचं असेल तर कर आणि त्यांनी आज जबाबदारी घेतलेली आहे आणि तो जे करतो आहे ते 4 प्रकारची कामं तो करणार आहे आता त्यांनी दवाखाना सुरू केला आहे धर्मादाय नंतर हे वृद्धाश्रम तो सुरू करणार आहे म्हणजे वृद्धांना घेणार आहे पण जरी ते विकलांग झाले तरी त्यांना बाहेर पाठवणार नाही त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत ठेवणार आहे जसं आज आधार कामने केलं जातं बाई एक विनंती करू का वय 80 वर गेलेलं आहे तेव्हा तुम्ही वेळेवर जेवण घ्यावं अशी आमची आणि म्हणूनच मी वेळेवरती जेवण घेण्याकरता आता 2 मिनिटात सांगून संपवणार आहे तुम्हाला जी काही आता हे देणगी द्यायची आहे या आधार कार्डात मला भरपूर मिळालेलं आहे
अगदी व्यवस्थित छान चाललेलं आहे. 4,500 घेत असून सुद्धा तिकडं किती घेत आहे मी विनयला विचारलेलं नाही. फक्त तिथलं पूर्ण करण्याकरता माझ्या बहिणीची जागा विकली आहे, त्याचे पैसे हातात आलेले आहेत, ते काम सुरू व्हायचं आहे. तेव्हा तुम्हाला जी काही देणगी द्यायची असेल ती त्या त्याला द्या आणि मी आता जेवायला उठणार आहे. सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा, सगळ्यांना चांगली तब्येत राखो. माझी तब्येत अजून चांगली आहे, माझ्यापेक्षा चांगली राहो आणि तुमचा सगळ्यांचा उर्वरित वृद्धकाल जो आहे तो आरामात जाओ, समाधानात जाओ. कारण आंतरिक समाधान असलं की आपल्या हातून काम होतं असं मला वाटतं. तेव्हा ते आंतरिक समाधान प्रत्येकाला लाभावं अशी देव परमेश्वराला प्रार्थना करते आणि मी आता खरंच उठते. हॅलो, नुसत्या कार्यक्रमाने पोट भरत नाही म्हणून आम्ही आता लंचची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे. हॅलो, आता 2 वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था राहणार आहे तरी सगळ्यांनी हॅलो सगळ्यांनी पटापट जेवण करून पुढच्या कार्यक्रमाला हजर राहावं असे मी विनंती करते. आता एकच विनंती मला जी केली गेली आहे त्याच्याबद्दलचं उत्तर मी देते. विणांनी मला सांगितलं की 5 लाखाला खोलीचं नाव पडतं, तेव्हा तुमच्या बॅचचं नाव तिकडे येईल चिकित्सकचे विद्यार्थी म्हणून. आणि थोडेसे पैसे कमी असले तरी तिने सांगितल्याप्रमाणे मी की त्याचं मानणार नाही आणि मी ते नाव देईन. तुम्ही पाहायला तिकडे जेव्हा होईल तेव्हा या म्हणजे झालं. मी असेन नसेन पण माझा विनय हा माझा तिकडे असेल त्याला सांगा तुमच्या मामीनी सांगित होतं म्हणून आम्ही बघायला आलो होतो. चला, ऑल द बेस्ट. एकदा सांगतो, फक्त याच विषयाची मेल पाठवत नसून वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या वेळी मी आणखी मेलही पाठवत असतो, तेव्हा तेही वाचावेत सगळ्यांनी. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याच्यानंतर खर्च खालीलप्रमाणे आहे. हॉलचं भाडं आहे 4,500 रुपये. नंतर ज्या बाई आल्या होत्या अश्विनी जोशी म्हणून त्यांना 1,000 रुपये. त्याच्यानंतर माईक वगैरे 4,000-6,000 रुपये. गेम्स झाले 700 रुपये. 65 आणखी विचारही 65 असतात, परंतु त्यांच्या ह्या गुणाचा आपल्याला त्रास होणार नाही असं मला वाटतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही काय शिकलाय काय, तर त्यांनी मला सांगितलं मी मॅड आहे. मॅड मॅड हा काय प्रकार आहे? म्हणजे एम कॅपिटल एम फुल स्टॉप ए कॅपिटल डी एम ए डी एम ए डी हे सुद्धा काही नाही तरीसा काही नाही काय एक्झॅक्टली काय आहे. त्यातले पूर्वी म्हणे बॉम्बे युनिव्हर्सिटीला मास्टर ऑफ ॲडज्युडिकेशन म्हणून एक डिग्री मिळायची, ती ह्यांनी मिळवलेली आहे. आणि मग म्हटल्यावर मी गप्प झालो, पण परत काही नाही ॲडज्युडिकेशन म्हणजे एक्झॅक्टली करतात तरी काय. घरी गेलो परत डिक्शनरीत बघितलं, डिक्शनरीत बघितल्यावर कळलं की काहीतरी बाबा कसल्या कायद्या संबंधात आणि काहीतरी भांडणं बिणणं वगैरे याच्यावर तोडगा काढण्याचा असा काहीतरी प्रकार आहे. त्याच्या त्यांनी काहीतरी डिग्री घेतलेली आहे. तेव्हा म्हटलं आपला जो आजचा कार्यक्रम आहे त्या 6-7-8 व्यक्ती आहेत त्यांना प्रत्येकाला काही ना काहीतरी सांगायचं आणि त्यातलं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे न सांग हे काढण्यापेक्षा त्यातलं आपल्याला एक्झॅक्ट ह्याच्यातनं काय काढायला पाहिजे हे शोधायला पाहिजे. आणि त्याच्याकरता मला वाटलं हे सूत्रधार हे बरोबर ही भूमिका वटवू शकतील. दुसरं म्हणजे ह्या सूत्रधारांचं असं आहे की त्यांना कोणी सूत्रधार निवडलं की ते पहिले आपल्या सगळ्या नातेवाईकांना सांगतात की मी ह्या ठिकाणी ह्या या कार्यक्रमाला सूत्रधार आहे, अध्यक्ष म्हणून आहे, सूत्रधार म्हणजे अध्यक्ष म्हणून आहे, त्यावेळी ह्यावेळेला मी अवेलेबल नाही. त्यामुळे आता प्रॉब्लेम काय झालाय, त्यांना कोणी फोन केला तर त्या लोकांना विचार तुम्ही कुठच्या प्रोग्रामचे सूत्रधार म्हणून आज मला फोन केलेला आहे वगैरे वगैरे. दुसऱ्या आणखी याच्यात आणखी असेच गुण दुसरे आहेत की ते एकदा कुठच्याही विषयावर ते बोलू शकतात, कितीही वेळ बोलू शकतात आणि बोलण्याचा मुद्दा कुठचाही पर्टिक्युलर असायला पाहिजे असं काहीच नाही आहे. काही चालतं बोलत बोलतात 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 बोलतात. आणि तिसरा म्हणजे त्या अशा बोलण्याच्या नादात किंवा असे कसले कायद्याचा वगैरे हे करून कसली भांडणं सोडवण्याचा हे करताना मारामारीचा प्रसंग येतो,
तेव्हा ते सुद्धा हे चांगल्या रीतीने हाताळू शकतात. म्हणून मला वाटलं हेच आपले सूत्रधार म्हणून एक योग्य व्यक्ती आहेत. पक्षात ते भांडखोर तर आहेतच पण ढेरपोटे सुद्धाही आहेत. आता मी त्यांना 65 इकडे बोलवतो आणि त्यांच्या हातात सूत्र पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र हातात देतो. मिस्टर 65 आता कळेल कोण 65. सॉरी 65 साहेब, काय चूक बुक झाली असेल तर माफ कर. काय 65 बोलतो. आता जो आपण कार्यक्रम करणार आहोत तो सुरू करण्यापूर्वी तो कार्यक्रमाची रूपरेषा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय कार्यक्रम आहे हा, तर या कार्यक्रमाचं नाव आहे मला वाचवा. तर मला वाचवा म्हणजे काय, तर अशी एक कल्पना केलेली आहे की या ठिकाणी एक होडी आहे आणि त्या होडीमध्ये काही माणसं बसलेली आहेत आणि ती होडी आता बुडायला आलेली आहे आणि परमेश्वराने असा वर दिला आहे की यातला फक्त एकच मनुष्य वाचणार आहे. तर प्रत्येक मनुष्य इथे येऊन सांगणार आहे की मी वाचणं कसं गरजेचं आहे. आता हे समाजातले वेगळे वेगळे घटक आहेत, समाजाचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे एक गृहिणी आहे, एक डॉक्टर आहे, एक पुढारी आहे, एक शास्त्रज्ञ आहे, एक कवी आहे, असे वेगळे वेगळे लोक इथे आहेत आणि त्यांनी ही कॅरेक्टर वठवलेली आहे. हे ही काय वक्तृत्व स्पर्धा नाही आहे पण हे एक नाटक आहे आम्ही आपापसात बसवलेलं. तर हे दुसरी गोष्ट अशी की ह्यातल्यापैकी कोण वाचणार, हे कोण ठरवणार, तर हे तुम्ही ठरवायचं आहे. हे प्रत्येकाचं 5-5 फक्त प्रत्येकजण इथे येऊन बोलणार आहे आणि ते मनोरंजक बोलणं असेल असं आम्ही समजतो. प्रत्येकजण आपली भूमिका इथे येऊन मांडणार आहे. फक्त प्रत्येकाला 5 आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मिनटं झाली तर इथे अध्यक्ष नाही आहेत त्यामुळे इथे घंटा वाजवायला कोणी नाही आहे. तर प्रत्येक वक्त्याने त्याला अशी विनंती आहे की त्याने आपलं भाषण 5 मर्यादित ठेवावं, आपल्याला पुढे वेळही नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की मी सूत्रधार आहे म्हणजे मी काय करणार आहे, तर मी या प्रत्येकाची ओळख करून देणार आहे आणि ही ओळख जी असेल ही संपूर्णपणे खोटी ओळख आहे. त्या कॅरेक्टरपुरतीच ती ओळख मर्यादित आहे आणि ह्यांची भाषणं जर कदाचित बोरिंग झाली तर मधून मधून काहीतरी 65 आम्ही करणार आहे आणि तो मनोरंजक असेल असं मी समजतो. फक्त मला एकच मला भीती आहे की बोलणारा वक्ता त्याची जर मी काही चेष्टा केली तर त्या वक्त्याने त्याचा राग मानू नये किंवा त्या वक्त्याचं जर इथे कोणी खास नातेवाईक असतील तर त्यांनी त्याच्याबद्दल राग मानू नये, वाईट वाटून घेऊ नये. हे सगळं नाटक आहे त्यामुळे तुम्ही ते गोड मानून घ्यावं अशी अपेक्षा आहे. आता आमचे जे सगळे वक्ते आहेत त्यांना मी इथे बोलावतो तेव्हा परत एकदा सांगतो ही होडी आहे, ही होडी बुडायला निघाली आहे आणि प्रत्येकजण मला वाचवा म्हणून बोंबलतोय आणि त्या प्रत्येकाची मी ओळख करून देणार आहे. समज ठीक आहे. आता ह्याच्यानंतर नाटकाला सुरुवात होईल तर मी आपल्या वक्त्यांना अशी विनंती करतो की त्याने इथे येऊन बसावं. हा कार्यक्रम सुरू असताना किंवा त्याच्यामध्ये किंवा तो संपल्यावर तुम्हाला मी पत्रकं वाटीन. त्या पत्रकामध्ये वक्त्याचं नाव आणखीन त्याने केलेले कॅरेक्टर असं लिहिलेलं असेल. तर तुम्ही काय करायचं आहे की जो वक्ता तुम्हाला वाचावा असं वाटतं त्याच्यापुढे फक्त टिक करायचे. म्हणजे आम्हाला समजेल की ज्याला जास्त मतं पडतील तो याच्यापैकी वाचेल असा त्याचा अर्थ होईल. नाही इथे येऊन बोलते. आपला पहिला वक्ता आहे गृहिणी, तिकडून तिसरी.
त्यांचं नाव आहे मंद, मंदाकिनी दंभरे. त्या गृहिणी म्हणजे एक हाऊसवाईफ आहे. त्या नावाप्रमाणे एकूण मंदच आहेत. म्हणजे काय झालं, त्यांची दृष्टी मंद आहे, त्यामुळे त्या चालतात मंद, बोलतात मंद. तुम्हाला अर्थ त्याचं प्रत्यंतर येणारच आहे, पण त्यांचे विचार मात्र प्रखर आहेत. त्यांना विचारलं की तुम्ही मंद एवढंच का नाव लावता, आपल्या नवऱ्याचं नाव का नाही लावत, तर त्या म्हणाल्या की स्त्रीमुक्ती चळवळीत मी भाग घेतल्यापासून मी फक्त माझं स्वतःचं नाव लावते, कारण मला माझी स्वतःची आयडेंटिटी पाहिजे आहे. आता खरं म्हणजे पुरुषमुक्ती चळवळीची गरज आहे, पण त्यांच्या ह्या विषयावर मी त्यांच्याशी मागवून बोलणार आहे. आपली मुलं लहान असताना त्यांना आयाच वाढवतात आणि संस्कृती देतात, म्हणून समाज घडवण्याचं खरं काम ही गृहिणीच करते असं ह्यांना वाटतं. आता समाजाची घडी विस्कटू नये म्हणून आपल्या मुलांना सकाळी उठल्याबरोबर त्या पांघरुणाची आणि चादरीची घडी घालायला लावतात. स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे म्हणून आपल्या मुलांना रोज एक एक तास एका पायावर उभं राहायची सक्ती करतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की केव्हाही कोणतंही काम सांगितलं की आपली मुलं एका पायावरती काम करायला तयार असतात असं त्यांना वाटतं. त्यांनी नवीन नवीन कार्यक्रम करण्याचं योजलं आहे, म्हणजे पुरुषांचं हळदी कुंकू, त्याच्यामध्ये त्या पुरुषांना गुलाल आणि काळा बुक्का लावणार आहेत. तसंच वटसावित्रीच्या दिवशी पुरुषांनी वडाभोवती फेऱ्या माराव्यात आणि साता जन्मी आपल्याला हीच पत्नी लाभो असं म्हणावं अशी ते चळवळ उभी करणार आहेत. त्यांच्या कॉलनीमध्ये त्यांचा फार मोठा दरार आहे. एकदा काय झालं, गणपती उत्सवामध्ये त्यांनी एक नाटक केलं आणि त्या नाटकामध्ये यांची भूमिका होती सीतेची. शेवटचा ज्या प्रसंग आला त्यावेळेला रंगमंच व्यवस्था यांच्या कॉलनीतल्याच एका मुलाकडे होती. तो यांना घाबरून त्याने भलतीच कळ दाबली आणि राम धरतीमध्ये गडप झाला. तर त्या म्हणतात कशा, त्यात काय झालं, प्रत्येक वेळेला सीतेनेच काय गडबायची गरज आहे, एखाद वेळेला राम पडला तर त्याच्यात काय झालं असं यांचं म्हणणं. गमतीचा भाग सोडा, पण त्या उत्तम गृहिणी आहेत. अखिल भारतीय पुरुष विरहित महिला संस्थेचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या हाताला चव चांगली आहे. एका खाद्य प्रदर्शनात गवताची चटणी आणि नाचणीचे लाडू या त्यांच्या पदार्थांना बक्षीस मिळालं होतं. तर आपण अशी आशा करूया की सुदैवाने त्या जर वाचल्याच तर आपल्याला त्या आपल्या घरी खायला बोलावतील आणि मग आपल्याला हे कळेल. त्यांना मी विनंती करतो की आपल्या आडनावाप्रमाणे मला दम न भरता इथे येऊन त्यांनी आपली कैफियत मांडावी. हॅलो, मी आपल्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मंद मंद चालत इथपर्यंत आलेली आहे. मला गृहिणीचं काम सांगितलेलं आहे करायला, पण मी आरतीने सुरुवात करणार आहे. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी. म्हणजे दुर्गेची प्रार्थना केल्याशिवाय तुमचं गत्यंतरच नाही. दुर्गेची प्रार्थना तुम्हाला तीच संसारात तुम्हाला वाचवते. मला, मी स्त्री असल्यामुळे मला ती वाचवणारच. मुलगी जेव्हा वयात येते तिचं लग्न ठरतं, ती आधी कुमारिका असते आणि मग गृहप्रवेश करते तेव्हा ती गृहिणी होते. गृहिणी झाल्यानंतर तिच्यावर ज्या अनेक जबाबदाऱ्या असतात त्या ती अगदी आनंदाने पार पाडते. त्याच्याबद्दल ती कधीही कुरकूर करत नाही. आता बघा ना, आता आपण पुराणापासून सुरुवात करूया. पुराणात अशा कितीतरी स्त्रिया तुम्हाला दिसतील की त्यांनी म्हणजे राक्षसांनी आधी खूप देवीची प्रार्थना केल्यामुळे तिच्याकडनं वर मागून घेतलेला असतो. स्त्रीच पडली ती बिचारी, ती त्याला वर देऊन टाकते, पण त्या वराचा तो दुरुपयोग करायला लागतो. तेव्हा सगळे देव तिच्याकडेच जातात,
की अगं बाई आम्हाला वाचव, या राक्षसापासून वाचव, तेव्हा ती महिषासुर मर्दिनीच काम करते. म्हणजे त्या ह्यांच्या राक्षसांपासून आपल्याला वाचवते ती. त्यानंतर आपण इतिहासात येऊया. इतिहासात येण्यापेक्षा आधी आपण रामायण आणि महाभारतात येऊया. रामायणात तर मला तर वाटतं राम महालबाडे सगळ्यात, कारण जेव्हा त्याला 14 वर्ष वनात जायची शिक्षा होते तेव्हा तो सीतेचा निरोप घ्यायला जातो, तेव्हा सीता काय म्हणते की निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. म्हणजे त्या सीतेची जी राजकन्या आहे तिचं वनवासात सुद्धा रामाबरोबर राहणं तिला मंजूर असतं. आणि ते झाले 14 वर्ष होतात, तिला ते सगळेजण अयोध्येला परत येतात, त्यानंतर तिला दिवस राहतात. दिवस राहिल्यानंतर एका धोब्याच्या, आणि जेव्हा ती वनवासातनं येताना तिच्याकडनं अग्निपरीक्षा घेतली जाते तेव्हा राम स्वतः तिथे हजर असतो. आणि अयोध्येत जेव्हा एक धोबी साधा बोलतो की रामानी सीतेला आपल्याकडे ठेवलंच कसं, ती इतके वर्ष रावणाकडे असताना सुद्धा, तर राम मग निहा घेतो की त्या हिला आता वनवासात पाठवायचं. ती बिचारी, तिला काहीच कल्पना नसते, ती गर्भावस्थेत वनात जाते, पण ती जाऊन आत्महत्या करत नाही किंवा कुठलंही दुसरं वाईट कृत्य करत नाही. ती आपल्या दोन्ही मुलांना, म्हणजे तिला जुळी होतात, ती दोन्ही मुलांना ती वाढवते, त्यांना सर्वार्थाने समर्थ करते. आणि अश्वमेघाचा होडा जेव्हा त्यांच्याकडनं अडवला जातो तेव्हा रामाला कळतं की ही आपली मुलं आहेत, तेव्हा ती लगेच त्याची मुलं होतात. मग तो सीतेला म्हणतो आता तुला यायचं असलं ह्याच्यात अयोध्येला तर तू परत येऊ शकतेस, माझ्याबरोबर राहू शकतेस. पण सीता इतकी स्वाभिमानी असते, तिची अस्मिता जागृत होते, ती आपल्या आईला करते की आता मला रामाजवळ राहायचं नाहीये, मला तू तुझ्या पोटात घे. तेव्हा आई दुभंगते, पृथ्वी दुभंगते आणि तिला आपल्या पोटात घेते. म्हणजे रामाचं एक स्वार्थी स्वरूप असं मला वाटतं त्याच्यात. त्यानंतर महाभारतात जा, द्रौपदी भर सभेत धृतराष्ट्राला प्रश्न विचारते. म्हणजे आता सीतेचा हा झाला हा तिचा मायाळूपणा, तिचा मुलांना वाढवण्याची वृत्ती, म्हणजे जी बाईच्यात असते ती सगळी सीतेने दाखवून दिली. महाभारतात जेव्हा द्रौपदीला दुर्योधन घेऊन येतो भर सभेत, तर ती धृतराष्ट्राला प्रश्न विचारते की माझे 5ही जे नवरे आहेत ते आता द्यूतात हरल्यामुळे तुमचे गुलाम झालेले आहेत, तर ते गुलाम मला पणाला कसे लावू शकतात. तर म्हणजे ती किती आपल्या वकिली बाण्याप्रमाणे ती प्रश्न विचारते धृतराष्ट्राला आणि भर दरबारात. म्हणजे ती किती धैर्यवान आहे, कर्तृत्ववान आहे हेही आपल्याला कळतं. नंतर तुम्ही याच्यात जा, आता आपण इतिहासात येऊया. शिवाजीला तर मला वाटतं 2 बायकांनीच वाढवलेले, पहिले जिजामाता आणि नंतर शिवाजीला तुळजा भवानीनी तलवार दिलेली आहे. त्यामुळे शिवाजीच्या मनात एक महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावं ह्याचा जो जळ असतो तो जिजामाताच त्याच्या मनात भरवते की तू हे काम करण्यासाठीच तुझा जन्म झालेला आहे, आणि त्यासाठीच तुळजा भवानी त्याला तलवार देते. नंतर इतिहासात अशा आता रणरागिणी आपली ही आपल्या मुलाला पाठीशी बांधून झाशीची राणी रणरागिणी त्या रणांगणात याच्यासाठी तळपत असते. म्हणजे ती सुद्धा, तुम्ही म्हणाला तर ही ग्रह कशी होईल, आता ह्यांचं हे तिचं राणीचं ते ग्रहच होतं, संबंध राज्य हे ती ग्रहाप्रमाणेच मानत होती. त्या राज्यातल्या माणसांना सुखी राहावं म्हणून ती रणांगणात उतरली, म्हणजे ती रणरागिणीच होती. ते झालं. त्याच्यानंतर आपल्या आजी वगैरे बघा, आपल्या आजीकडे कायम आजीचा बटवा असायचा. आपल्या जरा जरी कोणाला सर्दी ताप खोकला झाला तरी लगेच कोणी डॉक्टरकडे धावत नसेल,
आजीच्या बट्ट्यात भरपूर मुळ्या असत, ती काहीतरी उगाळून आपल्याला काहीतरी म्हणजे तिला सगळी माहिती असायची त्याची, ती त्या माहितीप्रमाणे त्या मुळ्या उगाळून त्यांना देत असत मुलांना आणि बरं करत असत. त्यावेळी कुठे होते अहो डॉक्टर एवढे. नंतर आजी म्हणजे माझ्या आजीच्या वरनं उदाहरण सांगते, घरात कुठलंही कार्य असलं तरी आजी म्हणायची वाजंत्रीवाले तिला विचारायचं मी अगं तू आता म्हातारी झालीस तू लवकर जेवून घे, तर ती म्हणायची नाही वाजंत्रीवाले जेवलेत का तर मी जेवी. म्हणजे गृहिणीचं किती लक्ष असतं सगळीकडे. आणि आताच्या म्हणजे आपल्या पिढीतल्या आहे ना बघा, अनेक जणांनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करून आपला संसार चालवलेला आहे, पण त्या गृहिणीच्या नशिबी काय आहे मला माहिती नाही. ती जेवायला बसली रे बसली की मुलांनी काहीतरी नंबर एक किंवा नंबर दोन केलेलंच असतं आणि मग नवरा तिथल्या बसल्या जागून ओरडतो, अगं तुझ्या मुलांनी बघ काय इथे करून ठेवलंय. ते बाळ आपलं त्या सुकेलेल्या तलावात थबक थबक करत बसलेलं असतं, मग ती बाई बिचारी उठते हात धुते त्याला साफ करते आणि मग परत जेवायला बसते, पण नवरा काय उठून हे करणार नाही. तर म्हणजे मला काय सांगायचंय की बाई ही कर्तृत्ववान आहे, नंतर तिच्याकडे सेवाभावी वृत्ती आहे, समंजसपणा आहे. आता शेजाऱ्याच्या मुलाची जर आई घरात नसली तर ती शेजाऱ्याच्या मुलाला उपाशी ठेवत नाही, आपल्या मुलांबरोबर ती त्यांना जेवायला घालते. तिचे कुमार्गाकडे जाण्याची वृत्ती फारच कमी असते, कमी म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं नसतेच. तर म्हणजे ती शेजाऱ्याच्या मुलाला सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे जेऊ खाऊ घालते. नंतर ती त्यागमूर्ती तर आहेच आहे, कारण काही आपल्या घरावर जर कुठलंही संकट आलं तर ती पुरुषाच्या बरोबरीने उभी राहते, त्याला धीर देते. बाईची शारीरिक मानसिक ताकद ही तर आश्चर्यकारकच आहे. अन्यायाविरुद्ध उभी राहते हे तर मी द्रौपदीचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलंच आहे, आणि आताच्या बायका कशा अन्यायाविरुद्ध उभ्या राहतात हेही तुम्हाला वर्तमानपत्रात. तर माझं काय म्हणणं आहे की घारहिंड्यात आकाशी लक्ष तिचे पिलापाशी तसं तिचं असतं, आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. मग माझ्या हातलीच जर पाळण्याची दोरी काढून घेतली आणि मला बुडवलं तर जग तरी शिल्लक राहील का किंवा हे लोक तरी शिल्लक राहतील का. पुढच्या वक्त्यांना विनंती, भाषण जास्त वेळ केलं म्हणजे मतं मिळतील असं समजू नका. पुढचे वक्ते आहेत तिकडून दुसरे, त्यांचं नाव आहे विचित्र विभास चिंतामणी त्र्यंबक. हे अतिशय विद्वान आहेत पण तरी ते कवी आहेत. आपण साधं काव्य करतो म्हणजे इतर कवी करतात तसं, आणि शीघ्र काव्यही करतो त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण डब्बल कवी आहोत, पण लोक मात्र हीच अक्षरं उलटी सुलटी करून त्यांना बंडल कवी असं म्हणतात. आपण पाठवलेल्या कविता साभार परत येण्याची ह्यांना फारच चांगली सवय आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं वेगळी वेगळी टोपण नावं घेतली, टोपली चेंडू सागरगोटा वगैरे अशी, त्यामुळे संपादकाला असं वाटावं की वेगळा वेगळा कवी कोणीतरी हे काव्य पाठवतो आहे. त्यांनी आणखीन एक नाव घेतलं ते म्हणजे मयुराग्रज. कुसुमाग्रज हे त्यांचे आदर्श कवी आहे. आता मयुराग्रज हे नाव मात्र सार्थक वाटतं कारण यांच्या धाकट्या बहिणीचं नाव आहे मयुरा, त्यामुळे हे आहेत मयुराग्रज. आणि मयूर म्हणजे मोर, तर ह्यांचं मोराशी बऱ्यापैकी साम्य आहे. ते कसं तर मोराला चालता येतं थोडं थोडं, मोराला उडता येतं थोडं थोडं, आणि मोराला पोहता पण येतं थोडं थोडं. तसंच यांना लेखक म्हणून लिहिता येतं थोडं थोडं, कवी म्हणून काव्य करता येतं थोडं थोडं, आणि काव्यवाचन करायला गाता येतं थोडं थोडं. आपणाला कोणी कवी म्हणत नाही अशी यांची खंत आहे. तर त्याच्यासाठी काय करावं यांना सूचना, म्हणून शेवटी यांनी आपले केस वाढवले.
तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यांनी दाढी वाढवली, त्याचाही काही उपयोग झाला नाही. मग ते डगला घालायला लागले. आता हळूहळू त्यांना लोक कवी म्हणतात, पण अजून सगळे काय म्हणत नाहीत. त्यांनी काही काव्यसंग्रह प्रसिद्ध केले आहेत. त्यांची नावं अशी आहेत, मारुतीचं रडगाणं, अफझलखानाची कैफियत आणि बडीशोपेचे दाणे. तर ही पुस्तकं बाहेर विकायला ठेवलेली आहेत, आपण ती विकत घेतली तर बरं होईल. त्यांची एक मासलेबाई कविता वाचून दाखवतो. मी केली दाढी आणि ती नेसली साडी, मी केली दाढी आणि ती नेसली साडी. आम्ही दोघं बाहेर जाऊन घेतली एक गाडी, आम्ही दोघं बाहेर जाऊन घेतली एक गाडी. गाडी घेऊन भूर गेलो, भेळपुरी खाऊन आलो. गाडी घेऊन भूर गेलो, भेळपुरी खाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेलाच मागील दारी जाऊन आलो. तर मला सांगा, अशा कविता कोण वाचणार आणि कोण छापणार? पण आपल्या आयुष्यासंबंधीच्या त्यांच्या कल्पना मात्र वाखाणण्यासारख्या आहेत. आपल्या कवितांमधून आपण सामान्य जनांना छानपणे कसं जगायचं हे शिकवतो असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. जे न देखे रवी ते देखे कवी. त्यामुळे तुमच्या अंतर्मनात झाकून तुमची दुःख समजावून घेऊन त्यावर उतारा देणं आणि तुमचं जीवन सुखर करणं हे आम्ही काम करतो असं त्यांना वाटतं. आणि म्हणून आपण वाचणं गरजेचं आहे असं ते नेहमी आवर्जून सांगत असतात. त्यांना मी इथे येऊन कविता म्हणायची, सॉरी, दोन शब्द सांगायची विनंती करतो. हॅलो. मी आता जरा स्वतःला तुमच्यापासून विभक्त करतो आहे, मानसिकरित्या. कारण आता मी स्वतःशीच बोलणार आहे. कवीला का वाचवायचं? नका वाचवू. कवीला का वाचवायचं? वाचवू नका. तुम्ही त्याला वाचवलं नाहीत म्हणून तो मरणार आहे का? तो तुमच्या आयुष्याच्या क्षणाक्षणामध्ये असा रिघला आहे. त्याला मरू देणारे तुम्ही कोण? तुमच्या जन्मापासून तुमच्या मृत्यूपर्यंत सगळीकडे काव्य पसरलेलं आहे. तुमच्या आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या, पणजोबांच्या, पणजीच्या ही जन्मा आधीपासून इथे काव्य आहे. तुमच्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा जो कणा रामायण, ते काव्य आहे. रामायण काढून घ्या, 80% भारतीय संस्कृती कोलमडेल. तुम्हाला तुमच्या संस्कृतीचा अभिमान नाही? बहुतेक नसावा. तसा जर असता तर कवीला वाचवायचं की नाही हा प्रश्नच उभा राहिला नसता. वेदांच्या काळापासून जे काव्य या देशामध्ये सुरू झालंय ते आज ताकायत हिंदी सिनेमा पर्यंतही टिकलेलं आहे. कोण म्हणतं हिंदी सिनेमातली गाणी छचोर असतात? असतात, काही असतात. पण काव्याच्या चरमसीमेला जाऊन भिडतील इतक्या अप्रतिम सुरेख कविता तुम्ही गुणगुणत असतात, तुम्ही कवीला मारणार आहात? पाळण्यात असलेल्या बाळाला तुम्ही गाणी गाऊन दाखवता, ते काव्य नसत? तिथून जी काव्याला सुरुवात होते ती मृत्यूपर्यंत. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग सांगतो, तो खरा आहे, ती कल्पना नव्हे. माझी आई हॉस्पिटलाइज होती, KEM मध्ये होती. ते सोडा, माझं व्यक्तिगत दुःख उगाळायला मी इथे आलेलो नाही. माझ्या आईच्या शेजारच्या कॉटवर एक 17-18 वर्षाची मुलगी होती. तिची सासू बरोबर होती. ती सासू गावातून आलेली होती, मुलगीही गावातून आलेली होती. निरक्षर दोघी. आणि मुलगी गेली.
आणि त्या सासूने मी बघत बसलो, गजब प्रकार असा केला की ती जमिनीवर गडबडा लोळत कविता म्हणायला लागली. सून गेली हे तिला समजलं आणि ती कविता म्हणायला लागली, ग्रामीण कविता, ग्रामीण बोलीतल्या कविता. मी त्या ऐकल्या, मी हबकलो. मला माहित होतं ती मंचर गावची होती. मी मंचर गावच्या माझ्या एका शिक्षकांना फोन केला, माझ्याबरोबर शिक्षक होते. ते म्हणाले, अहो काव्य नाही आणि संगीत नाही असं जीवनात काही नाहीच आहे, गावात जाऊन बघा. मुंबईचा नका विचार करू, मुंबईला संस्कृतीच नाही आहे. आजची मुंबई, गावात जा, जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळीकडे कविता आणि संगीत. कविता संगीतापासून वेगळी काढता येत नाही, संगीत कवितेपासून वेगळं काढता येत नाही. कवीला मारणार आहात, मारा, अवश्य मारा. जात्यावर बसलेली बाई सकाळी जी कवनं म्हणते ती बंद करू शकणार आहात? करा. पूर्वी 6 वाजता सकाळी भक्तिगीता लागायची रेडिओवर, ती परंपरा अजून गेलेली नाही. नांगरणारा शेतकरी गावात जाऊन ऐका काय म्हणतो तो, तो गावातल्या कविता म्हणत असतो. तुम्ही कुठून कुठून कवीला दूर करालो, अशक्य आहे. 2-3 वर्षापूर्वी माझं ऑपरेशन झालं कॅन्सरचं, मी गाणं म्हणत चाललो होतो ऑपरेशन थिएटरमध्ये. मी चाललो तो गाणं म्हणत जात होतो आणि तिकडच्या प्रमुख नर्सने शेवटी मला विचारलं, तुम्ही कुठे चाललात तुम्हाला कळतंय? मी म्हटलं, येस एम गोइंग टू द ओटी. म्हणजे तुम्ही तिथे का जाताय तुम्हाला माहित आहे? म्हटलं, ठीक आहे, माझं ऑपरेशन आहे, कॅन्सरचं ऑपरेशन आहे. आणि तुम्ही गाताय? म्हटलं, हो गातोय. म्हटलं, मी जर सावध असलो ना ऑपरेशनमध्ये तर तिथेही मी गातच असेल. संगीत आणि काव्य तुम्ही जीवनात दूर करू शकता का? अशक्य आहे. मी असं एका ठिकाणी वाचलं की नेपोलियन, जगज्जेता नेपोलियन, लढत असताना सारखा स्प्रे मारत असे अंगावर. त्याचा जो फुटगार्ड असतो त्याच्या आतमध्ये त्यांनी कप्पे केले होते, त्याचा स्प्रे असायचा परफ्यूमचा. इतना गोळ्या येत आहेत, कानाला चाटून जात आहेत, कधीही मरू शकतो. आणि हा पाय पायाने स्प्रे मारायचा. सुगंधात काव्य आहे. काव्य कुठे नाही, ताजमहाल एक काव्य आहे. काव्य म्हणजे काय, फक्त बांधलेल्या ओळी असतात काय? हिमालय हे केवढं उग्र उदात्त काव्य आहे. तुम्ही ते दूर करणार? जा त्या गंगेच्या काठावर जाऊन एकटे उभे राहा आणि समुद्राच्या काठावर रात्री 11 वाजता ज्या वेळेला बाजूची जनता निघून गेलेली असेल आणि तुम्हाला काव्य म्हणजे काय ते समोर बघायला मिळेल. एक एक लाट, एक एक काव्य आहे. तुम्ही ते दूर करणार आहे? तुमची हिंमत आहे? तुमची क्षमता? नका वाचू तुम्ही कवीला. कवीला वाचवणारे तुम्ही कोण? तो कवी स्वतःच्या बळावर वाचणार आहे. कवी म्हणून माझ्या डोळ्यासमोर एक माणूस नाही, कुसुमाग्रज नाही, मंगेश पाडगावकर नाहीत. मला कवी एक एंटिटी दिसते आहे, एक शक्ती दिसते आहे की जी तुमचं सगळं आयुष्य व्यापून उरलेली आहे. जे जे रमणीय आहे, जे जे उदात्त आहे, ते सगळं काव्य आहे. मग ती इमारत असेल, मग तो पर्वत असेल, मग ती नदी असेल, मग ते नृत्य असेल, इतकंच काय पण तुमच्या घरातलं उत्तम झालेलं जेवणही असेल, तेही काव्यच आहे. व्यक्तिशः मी जेवायला बसलो की मी डोळे मिटून जेवतो. मी डोळे उघडे ठेवून जेवतच नाही, कारण मला तो आस्वाद घ्यायचा असतो. मला दुसरे कोणतेही प्रभाव माझ्यावर नको असतात. लहानपणापासून चिकित्सक शाळेत जात होतो ना, तेव्हा सुद्धा मी घरी गेल्यावर किंवा शाळेत येण्यापूर्वी जेवताना डोळे मिटून जेवत असे. आजही मी जेवताना डोळे मिटून जेवतो. त्यातल्या कणा कणाची चव मी घेत असतो, कारण ते काव्य आहे. टाळा असली तुमची हिंमत तर तुम्ही कवीला आयुष्यात वेगळं करून दाखवाच. मी तुम्हाला आव्हान देतोय, किती ठिकाणून त्याला बाजूला काढाल? अशक्य आहे, अशक्य आहे. मला तर एक क्रिकेट प्रेमी माणूस भेटला होता, माझं क्रिकेटवर अजिबात प्रेम नाही. हा खेळ या देशातून पार हद्दपार झाला तरी या देशाचं काही नुकसान नाही असं मला वाटतं, पण ते ठीक आहे.
तो मला म्हणला अरे सचिन तेंडुलकर खेळतो ना ते काव्य असतं. सचिन तेंडुलकर कसा खेळतो ते मला माहीत नाही, पण अमुक एक माणूस खेळतो हे काव्य असतं ही ओळ मला समजू शकते. या मताला मी दाद देतो की खेळणं हे काव्य आहे. मला क्रिकेट नाही अप्रिशिएट करता येत, समजू शकतो, पण हा ना तो कुठला तरी खेळ मला कळू शकतो. आणि जीव तोडून खेळणारा खेळाडू हे काव्यच असतं हे मला पटत आहे. सगळं तुमचं जीवन व्यापलेलं आहे. तुम्ही कवीला वाचवू नकाच. तुम्ही जर कवीला वाचवलं नाहीत तर तुमचं जीवनच बर्बाद होणार आहे, तुमचं जीवनच नष्ट होणार आहे. ते एक वाळवंट होईल. हा आता तुम्ही मला असं सांगाल की वाळवंट सुद्धा काव्य असतं, म्हणजे मग तुम्ही कवीला नाहीत मारलं. वाळवंट सुद्धा काव्य असतं, एक भेसूर काव्य असतं. काव्य म्हणजे गुलुगुलू केलेल्या गमतीच असं तुम्हाला कोणी सांगितलं? काव्यामध्ये काय नाही, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक रस काव्यामध्ये आहे. मग धाय मोकळून रडायला लावेल असंही काव्य असतं, आनंदी आनंदगडे म्हणणारही काव्य असतं, शिवाजीच्या पराक्रमाचं कौतुक करणारं काव्य असतं, काढणारात पवाडे बाहेर, महाराष्ट्राच्या संस्कृतीतनं पवाडे बाहेर काढणारात. अरे त्या पवाड्याने तुम्हाला वाचवलंय, त्या पवाड्याने गावागावातून एक एक सैनिक उभा केला आहे. शिवाजी एकटा नाही लढला, शेकडो सैनिक तळ हातावर शीर घेऊन उभे राहिले, त्यातले कैक जण पोवाडे ऐकून पुढे आलेले होते. करा, कवीला वाचवू नकाच. तुम्ही कोण वाचवणारे? कवी स्वतःचा स्वतःच वाचणार आहे. ती नौका बुडू देत, समुद्र त्या कवीला वर उचलून धरेल. तुम्ही कोण? समुद्र म्हणेल ती नौका बुडाली तर बुडते, पण मी तुला मरू देणार नाही, कारण त्या समुद्राचंही वर्णन करणारा कवीच असतो. धन्यवाद. 5 मिनिटं नाही ना झाली? मी काय ओळख करून दिली आणि हे बोलले काय? पुढचा वक्ता आहे पांढरा डगला घातलेल्या बाई, डॉक्टर कापूस, कालिंदी पुरुषोत्तम सकपाळ. पेशाने या डॉक्टर आहेत. आता त्या कसल्या डॉक्टर आहेत ते त्यांनाही माहीत नाही, म्हणजे त्या ॲलोपॅथीच्या डॉक्टर आहेत, पण त्या होमिओपॅथीची पण औषधं देतात. अहो एवढंच काय, रामदेव बाबाची पण औषधं देतात. परवा मी यांच्या दवाखान्यात गेलो होतो आणि बाहेर बरेच पेशंट आपला नंबर लावून बसलेले होते. बराच वेळ झाला ह्या कोणाला बाहेर बोलवीच नाहीत. शेवटी धीर करून मी आत गेलो. आत बघतो तर एका पेशंटबरोबर ह्या आपल्या माहेरच्या गप्पा मारत बसलेल्या हो. म्हटलं अहो काय डॉक्टर, चाललं आहे काय? त्या काय म्हणतात, मी ह्या पेशंटला सायकोलॉजिकल ट्रीटमेंट देते. म्हणजे ह्या डॉक्टरांचं काय असं माहिती आहे, एखादा आजार आपल्या आवाक्याबाहेर आहे किंवा ह्याला नेमका काय आजार झाला हे कळलं नाही की तो सायकोलॉजिकल पेशंट आहे असं म्हणायचं. त्यांचं माहेरचं नाव आहे दमडी, म्हणजे दमयंती मधुकर डिंगणकर. वडील श्रीमंत होते, भरपूर दमड्या भरून मेडिकलला ॲडमिशन घेतली, पण प्रॅक्टिस एवढी चालते की जाताना त्या आपल्याबरोबर घमेलं आणि फावडं घेऊनच जातात. त्या बोलतात फार, मोलकरणीपासून मुलापर्यंत ह्या सगळ्यांची तक्रार असते, पण उलट्या घड्यावर पाणी. पेशंट लोक यांना फोन करायला काय मागत नाहीत, कारण एकदा यांना फोन केला अमुक अमुक मला प्रॉब्लेम आहे म्हणून सांगितलं की हा उपदेश करत बसणार, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे औषध घ्या, ते घेऊ नका, वगैरे वगैरे. शेवटी फोन तर खाली ठेवतच नाही, शेवटी तो कट करावा लागतो. डॉक्टर लोक हृदयाचे ठोके तपासताना त्यांचं लक्ष हृदयाकडे नसतं तर पेशंटच्या खिशाकडे असतं, पण यांना हे मान्य नाही. त्या म्हणतात की आम्ही जर नसलो तर लोक राम भरोसे जगतील, नाही तर मरतील. आजकाल प्राण्यांनाही डॉक्टर लागतो म्हणे, आणि देवांचाही धन्वंतरी डॉक्टर आहे म्हणे. त्यामुळे त्या असंही पुढे म्हणतात की आता वेगळ्या वेगळ्या पाथीचे वेगळे वेगळे डॉक्टर्स आपल्याला अवेलेबल आहेत, त्यामुळे आजकाल मरण हे दुर्मिळ झालेलं आहे. अर्थात ही जर बोडी बुडाली तर देव यांना कसं वाचवणार हे काय मला समजत नाही. तर त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी
मी इथे येण्याची विनंती करतो. नमस्कार. तुम्हाला सांगते यांनी जी माझी ओळख करून दिली आहे या सद्गृहस्थानी, तो एक येते तो एक दिवस माझ्याकडे आला आणि म्हणाला, डॉक्टर माझ्या हार्टचे ठोकेच ऐकू येत नाही आहेत. मी म्हटलं, आलास कसा माझ्याकडे? म्हट पहिल्यांदा त्याला बसवलं आणि तुम्ही काहीतरी मला मदत करा, मला तुम्ही तपासा. मी स्टेथो लावला, बघितलं सगळं काही व्यवस्थित होतं. तर मी म्हटलं, तू खडखडीत बरा आहेस? तसा तो म्हणाला, ओ मॅडम काय सांगू, माझं हारचं मी एक चित्र काढलं आणि त्यावर माझं नाव लिहिलं आणि तुमच्या शेजारी ती माधवी राहते ना, तिच्याकडे पाठवलं. त्यावर तिने उत्तर काय दिलं? अहो तुमच्या हार्टमध्ये ब्लॉक्स दिसत आहेत, एंजिओग्राफी करून घ्या. मला वाटतं तुम्ही तिला समजावून सांगा ना माझी प्रकृती ठणठणीत आहे म्हणून, माझं तिच्यावर प्रेम आहे हो. उलट तिला म्हणावं तिचंच हार्ट मी मागतोय, असा हा वात्रट माणूस आहे. त्याच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका. आता आपण विषयाकडे वळूया. आता कवी महाशय म्हणालेच आहेत की काव्य किती महत्वाचं आहे. तसं मला आता एक गाणं सुचलंय. या अशा प्रसंगामध्ये सुद्धा आम्ही बुडणार आहोत माहिती आहे, पण तरी सुद्धा मला असं एक काव्य गाणं सुचलंय, ते आता मी म्हणणार आहे. ये दिन है सुहाना मद होश किए जाए, ये डोर कोई खींचे हमारी नौका किनारे आ जाए. तुम्ही म्हणाल की या डॉक्टरांचं डोकं बरोबर आहे ना, कारण इकडे बोट बुडते आणि ह्यांना गाणं सुचतंय. पण ते कोणासाठी माहितीये का? ह्या सगळ्या माझ्या सोबत्यांसाठी. बघितलं ना त्यांची काय अवस्था झाली आहे ती. निदान त्यांचं आत्ताच त्यांचं ब्लड प्रेशर सगळ्यांचं घेऊन गोळ्या बिळ्या देऊन त्यांना बसवलंय, त्यांना सांभाळलंय आणि त्यांना म्हटलंय तुम्ही स्वस्थ बसा. त्यामुळे माझ्या, कारण हे माझा हा व्यवसायच आहे, त्यांना अशा परिस्थितीत वाचवणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलंय, अजिबात उठू नका, कारण उठून तुम्ही हे करायला लागला तर बोटीचा तोल जाईल आणि आपण सगळे जण एकदम बुडून जाऊ. आता तुम्हाला एक सांगायचं आहे, म्हणजे की या बोटीमध्ये सगळे जण मला मगाशी चिकटून बसले होते. का? तर मी डॉक्टर म्हणून. कोणाच्या छातीत दुखायला लागलं, कोणाला उलट्या व्हायला लागल्या, कोणाच्या पोटात दुखायला लागलं, त्यांना ट्रीट करणं माझ्या मला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही माझ्या जीवाचा सुद्धा, कारण औषध पाणी देऊन त्यांना मी कसं बसं सांभाळलं. आणखीन मला काय सांगायचं आहे डॉक्टरांचं महत्त्व, खरं तर ही चर्चा इथंच थांबवायला हवी. अहो तुम्ही विसरलात का, तुमच्या बाळाला बरं नव्हतं, तुमच्या आईला आयसीयूमध्ये ठेवलं होतं, तुमच्या मिस्टरांना ॲक्सिडेंट होऊन क्रिटिकल कंडिशनमध्ये, तुम्हाला स्मशानात एंट्री नाही मेडिकल सर्टिफिकेटशिवाय. पहिलं मेडिकल सर्टिफिकेट आणि मग तुमची एंट्री. म्हणजे यमाची दारंसुद्धा उघडी असतात, पण इथं तुम्हाला एंट्री, स्मशानात एंट्री नाही. आता 27 नक्षत्रामधून जर पावसाचं नक्षत्र बाद केलं तर उरलेल्या नक्षत्रांचा उपयोग शून्य. तसंच आमचं आहे, आम्ही नसलो तर जग क्षणार्धात निष्प्रभ होईल. उद्योजक वस्तू तयार करतील, शेतकरी धान्य पिकवतील, पण त्याचा आस्वाद घेणारेच रुग्ण बनले त्याचा उपयोग काय? कवी महाशय या परिस्थितीत कविता रसवतायत, पण या कवितांच्या रसिकतेचे आस्वाद घ्यायला
शरीर आणि मन तंदुरुस्त हवं ना, आणि ते ठेवण्याची जबाबदारी कोणाची तर आमचीच. नेते पुढारी नुसती आश्वासनं देतात, घोषणा देतात मदतीची अनुदानांची, पण ते पाळण्याचं ते त्यांना सुयर सुतकही नसतं. त्यांच्यासारखं आम्हाला वागता येत नाही. आम्हाला प्राणपणाला लावून रात्रंदिवस तुमच्यासाठी झगडावं लागतं, आणि म्हणून आमचं जगणं अत्यावश्यक आहे. आम्ही जगलो तर जग जगेल. अहो, नियतीनेच म्हटलं, नियतीनेच ही जबाबदारी टाकली आहे. तुम्ही आणि आम्ही कोण? शास्त्रज्ञ मोठ्या मोठ्या गप्पा मारतात. आम्ही अणुबॉम्बचा शोध लावला, हायड्रोजन बॉम्बचा शोध लावला, नापाम बॉम्बचा शोध लावला, पण त्यामुळे कोणता अहंकार मासतो ह्याचा विचार केलाय त्यांनी? नाही. ते सगळं निस्तरायला डॉक्टरांचीच गरज असते. मग सांगा, डॉक्टरांचं जगणं नक्कीच गरजेचं आहे की नाही? बराच वेळ झालाय, मला आता वाटत नाही की बोट भयंकर हलतीये. शास्त्रज्ञ एवढे खाली गेलेलेच असतील बोट बघायला. आता मला परत एक काव्य सुचत आहे, गाणं सुचत आहे, ते म्हणजे जिंदगी कैसी है पहेली हाय, जो सभी को बचाए उसे ये दिन दिखलाए. जिंदगी अजून दोन तीन वक्ते आहेत, प्लीज 5 मिनिटापेक्षा जास्त नको. मी सुद्धा माझी ओळख फार कट करतोय. ह्याच्या पुढे इकडून पहिले हे एक असे शास्त्रज्ञ आहेत की ते फारसे कोणाला माहीत नाहीत. काही वर्षापूर्वी प्रकाश किरण वाकड्या रेषेत जातात या विषयावर त्यांनी PhD मिळवली. आता ही यानं पदवी कशी मिळाली काय माहिती. काही खडूस लोक असं म्हणतात, नेमक्या त्याच काळात यांचे सख्खे बंधू शिक्षण मंत्री होते. आता ह्यांच्या ह्यांचं नाव आहे यम देव, म्हणजे यशवंत मदन देव. तर ह्यांचं आडनाव जरी देव असलं तरी देवधर्मावर यांचा अजिबात विश्वास नाही. आता ही होडी बुडतीये त्याचं गांभीर्य सोडून हे म्हणतात की गणपतीचं स्मरण मुळीच करू नका, तो होडीच्या टोकावर येऊन नाचायला लागेल आणि म्हणेल की अनंत चतुर्दशीला तुम्ही मला बुडवता काय, आता मी तुम्हा बुडताना मजा बघतो. असे त्यांची एकंदरीत मनस्थिती आहे. लहानपणापासून वेगळे वेगळे प्रयोग करण्याचा यांना नाद होता. एकदा गावाला गेले असताना एका बाटलीत त्यांनी 50-100 काजवे भरले आणि मी नॅचरल बॅटरीचा शोध लावला असं सांगितलं. काही वेळाने काजवे मेले तर ते म्हणतात काय, बॅटरी डाऊन झाली असणार. यांनी काही शोध लावले ते असे, पाण्याचा स्पर्श होताच आपोआप उघडणारी छत्री, हात न लावता खोबरं किसण्याचं यंत्र, वाजले किती हे बोलून दाखवणारं घड्याळ. त्यांचे त्यांनी पेटंटही घेतले आहेत. ज्या कोणाला या वस्तू हव्या असतील त्या बाहेर अवेलेबल आहेत, त्या खपत नसल्यामुळे स्वस्तात मिळू शकतील. अंधश्रद्धा निर्मूलनावर त्यांची श्रद्धा आहे. सायन्स हे एक साधन नसून तो विचार प्रवाह आहे आणि त्यानेच हे जग तरून जाणार आहे असं यांना वाटतं. इथे त्यांनी येऊन आपल्याला वाचवलं तर काय चमत्कार घडेल हे सांगण्याची मी त्यांना विनंती करतो. सरळ रेषेत बघतो आणि मला डावीकडे बसलेल्या सुंदर मुली दिसतात, कारण माझं संशोधन आहे ना ते. आलो अध्यक्ष महाराज, जरा सवड द्यावं आम्हाला, केवढी कठीण परीक्षा घेत आहे माझी. तुम्हाला माहिती आहे मला पोहता येत नाही. हाल झाले तो बघा, अंग भिजले, थंडी वाजते हो. काय करता काय तुम्ही? बडबड बडबड सगळे करताय. 5 मिनिटं म्हणून 10-10 मिनिटं लोक बोलून गेले. एक एक आहेत मोठे महान व्यक्ती आलेले आहेत, पण 5 मिनिटं बोललेत मास्तर रागवतात. मला असं सांगितलं आहे की आमची बोट बुडणार आहे आणि मी तुम्हाला सांगायचं आहे की मला का वाचवा, का वाचवणार तुम्ही मला? मी कोण? तुम्ही मला ओळखतच नाहीत. मी कोण आहे? माझ्या बघा कपडे भिजले आहेत, मी गबाळा आहे, रिपल्सिव्ह आहे, कोण मला वाचवणार? मला तर वाटत नाही तुमच्यापैकी कोणाला वाटवेल मला वाचवा म्हणून, कारण मी कोण आहे? तरी सुद्धा मी सांगतो, मी एक शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ म्हणजे कोण? तरी तुम्ही मला ओळखणार नाहीत, कारण चंद्रावर मानव गेला तो कोण? नील आर्मस्ट्रॉंग.
त्याचा तुम्ही फोटो लावाल, मला माहिती नाही म्हणणार. यंत्रयुग, मोटारी, विमान बसून बरे चालता, पण कोण त्याच्या मागे शास्त्रज्ञ? त्याला विसरून जा, हरकत नाही, नका वाचवत मला. आता मी काय पांढरी टोपी घालत नाही पुढाऱ्यांसारखी की डॉक्टरांसारखा डगला घालत नाही, कारण माझा काय ड्रेस कोड वगैरे पण नाही आहे. ओ किंबहुना कधी कधी मी नग्न होतो, त्या नग्नावस्थेत रस्त्यातून पळतो, तेव्हा तुम्ही मला आर्किमिडीज म्हणता. ही माझी परिस्थिती. मी आजवर तुम्हाला कधीही भेटलो नाही, कारण तुम्ही माझी गिराईक नाही हो. मी तुम्हाला फी घेत नाही, काय मतं मागत नाही. पुढारी लोक मतं मागतात, पैसे देतात. डॉक्टर लोक फी घेतात, कवी पुस्तकं विकतात, पैसे घेतात. मी काहीच नाही करत तुमचं. तुमची माझी ओळख कशी असणार? तरीसुद्धा माझी ओळख करून देतो, मग तुमचं तुम्ही ठरवा. बरं का? मी एक निष्काम कर्मयोगी आहे. माझ्या कामाला काळ वेळ काही नसतो. घरदार माझं सगळं वाऱ्यावर असतं. पण माझी तरीही तुम्हाला गरज आहे का ते कळेलच. तर आता साहेबांनी सांगितलं आमच्या की 5 मिनिटं बोलायचं. तुम्हाला एक मध्ये गोष्ट सांगतो, रागवू नका. मी पूर्वजन्मी ना ब्रह्मदेवाकडे होतो, म्हणजे ब्रह्मलोकात माझी पोस्टिंग होती. ब्रह्मदेवाकडे जेनेटिक्स इंजिनिअरिंग लॅब होती, म्हणजे तिथे आम्ही सगळे प्राणी बनवत होतो पृथ्वीवर पाठवण्यासाठी. वेगवेगळे किडे बनवले, वनस्पती बनवल्या, शेवटी मानव निर्मितीची वेळ आली तर आम्ही पुरुष बनवला, स्त्री बनवली आणि पॅकिंग केलं सगळं. त्याबरोबर त्याच्याबरोबर काय असतं म्हणजे प्रॉडक्ट आणि बरोबर फॉर्म्युला, DNA फॉर्म्युला. तो DNA फॉर्म्युला संस्कृतमध्ये असायचा बरं तिकडे. मला त्यावेळेला लिमय सरांनी संस्कृत शिकवलं होतं त्या जन्मात, पण या जन्मात लिमय सरांचा नातू माझा मित्र झाला त्याच्यामुळे मी काय शिकलो नाही. तर त्या जन्मात संस्कृत येत होतं मला. तर आम्ही पॅक करून पार्सल पाठवणार पुस्तकाला, एवढ्यात आमचे साहेब आले. साहेब म्हणजे पुढारी साहेब, बाळासाहेब नाही किंवा शरद पवार साहेब नाहीत, आमचे साहेब म्हणजे ब्रह्मदेव साहेब आले हो. ते हातामध्ये एक केमिकल घेऊन आले, गुलाबी रंगाचं सुगंधी केमिकल, असं वास सुटला होता सुंदर. म्हणाले थांबा, बॉक्सच उघडा. आम्ही पुरुष बॉक्स उघडलं, नाही हो ते नाही, दुसरं स्त्री बॉक्स उघडा. का हो? स्त्री बॉक्स उघडलं ब्रह्मदेवानी, इमिजिएट DNA फॉर्म्युला चेंज केला संस्कृतमधला आणि स्त्रीमध्ये ते केमिकल घातलं आणि बॉक्स बंद केला आणि पृथ्वीला पाठवलं आणि त्या केमिकलमुळेच स्त्री ही स्त्री झाली. समजलं की नाही? आणि ज्या स्त्रीला ते कमी मिळतं तिची किरणबुद्धी होते आणि बाकी सगळ्या तुम्ही. बरं, आमचं काम हे शोध लावण्यापुरत मर्यादित नसतं. आम्ही अंधश्रद्धातून लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न करतो. अशा सायन्समुळे, सायन्सच्या नॉलेजमुळे आम्ही राष्ट्राला संरक्षणासाठी मदत करतो, त्यामुळे देशाचं नाव मोठं होतं. देशाला इतर लोकांच्या मालिकेत आम्ही बसवतो. इंटरनेटसारखा आमच्यामुळे शोध लागला, आमच्यामुळे दैनंदिन जीवन, त्याची लाईफस्टाईल सगळी बदलली. पण आमची गंमत अशी आहे, आमचं हे संशोधन आम्ही राष्ट्राला अर्पण करतो. मग उद्योगपती आले नाही तो, कुठे गेले ते मिस्टर नानी? ते उद्योगपतीसारखे घेऊन आमचं संशोधन घेतात आणि त्याचा व्यापार करतात आणि त्यांना मात्र तुम्ही ओळखतात, सोनी नानी असे ब्रँड घेऊन. कारण मग ते तुमचे, त्यांना तुम्ही पैसे देता, त्यांना तुम्ही जरूर वाचवाल. दुर्दैवाने उद्योगपती आमचे आलेच नाहीत. तर तात्पर्य काय, ज्यांना जे तुमच्याकडून पैसे घेणार त्याला तुम्ही वाचवणार असो. पण आता अजून एक कारण सांगता, या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मला एक अजून एक वाचवण्याचं कारण आहे. सुरुवातीला तुम्ही हसलात माझे ओले कपडे पाहून, माझा अवतार पाहून. ॲक्च्युली मी काय करत होतो, ही जी होडी बुडते ना तिला वाचवायचा प्रयत्न करतो आहे. त्याला जे फॉल्ट काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला समजला आहे आणि तो करण्यासाठी मी पाण्याखाली जातो आहे आणि मी सगळ्यांना वाचवणार, त्यात मी मेलो तरी चालेल. नमस्कार. पुढचे वक्ते आहेत इथून दुसरे, यांचं नाव आहे मोदी जा मोरेश्वर दिगंबर जाधव. हे एक साधे सुद्धा नव्हे, राजकीय पुढारी आहेत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं लहानपणापासून पुढारी व्हायला लायक असे सर्व गुण यांच्यात होतोय. वर्गात हे तर मॉनिटर होतेच, शाळेच्या कॅन्टीनमध्ये नुसते बटाटे एवढे ठेवायचे नाहीत तर आम्हाला पिझ्झा आणि बर्गर पण मिळाला पाहिजे असं याने आंदोलन केलं होतं. आणखी एक गंमत म्हणजे एकदा ट्रीपला गेले असताना सगळ्या मुलांना त्याने रांकेत उभं केलं ब्रेकफास्टसाठी आणि पहिले स्वतः मात्र पहिल्या नंबरवर जाऊन उभे राहिले. कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये असंच एका खुर्चीवर बसून राहिले. कुणी विचारलं लाईटची व्यवस्था काय कोण करणार, हे म्हणायचे कुलकर्णी करणार. कुणी म्हटलं खुर्च्यांचं काय, तर म्हणणार महाजनला विचारा. चहापाणी कोण बघणार,
निलंगेकरला विचारा, अहो तुम्ही काय करणार हे म्हणायचे, कुणाला काय विचारायचं ते मला विचारा। हे आपल्याकडे असली प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ते अगदी प्रामाणिकपणे जपून ठेवतात, आपल्या डोक्यावरचे केससुद्धा। ते कुठलीही लहान सहान संस्था असली तर हे अध्यक्ष म्हणा उपाध्यक्ष म्हणा सचिव असतातच असतात। एका बालमित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। तुम्ही म्हटलं की तुम्ही इथे काय करता, ते म्हणाले तसं काही सांगता येत नाही, कुठची संधी केव्हा साधून येईल हे सांगता येत नाही, आपण आपलं सगळीकडे असलेलं बरं। आता हे श्रीमंत का आहेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही। अजूनपर्यंत त्यांनी बरेच पक्ष बदलले पण आता ते स्थिर झाले आहेत। गणपती म्हणजे गणांचा पती, म्हणजेच पुढारी, म्हणजेच आमच्याच पंथातला असं ते म्हणतात। आणि ते नेहमी असंही म्हणतात, आम्हाला कोणी कितीही शेव्या घातल्या आणि तरीसुद्धा आमच्यावर टीका करणारे लोकसुद्धा काम निघालं की आमच्याचकडे येतात आणि यांची कामं नेहमी आम्हीच करतो, त्यामुळे पुढाऱ्याशिवाय पर्याय नाही असं हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी इथे यावं। हॅलो, माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी एक पुढारी आहे, हसू नका, मला माहिती आहे तुम्ही कुत्सितपणे हसताय, पण करणार काय हो, आमच्यातल्याच काही लोकांनी आमच्यावरही गदा ओढून घेतलेली। अहो पण पुढारीची व्याख्या फार मोठी आहे, तो एक संघटक असतो, तो नेता आहे, तो प्रवक्ता असतो, तो मशालधारी आहे, मार्गदर्शक आहे, द्रष्टा आहे, अहो तो खूप काही आहे। माणूस हा एक समाजप्रिय प्राणी आहे आणि यामुळेच तो या पृथ्वीवर टिकून आहे, पण तो समूहात वावरतो, त्यांना लीड कोण करतो, नेता। अहो तो समूह जर टिकवायचा असेल आणि नेता नसेल तर आपण मानवजातच टिकणार नाही। आपल्यापैकी कोणी शिक्षक असेल, कष्टकरी आहे, व्यापारी आहे, उद्योगपती आहे, शास्त्रज्ञ, गृहिणी, आपण खूप खूप आहोत, पण त्या सर्वांना एकत्र बांधणारा, त्यांना दिशा देणारा, समन्वय साधणारा, ऊर्जा देणारा एक असावाच लागतो आणि तो पुढार आहे, तो मी आहे। अगदी साधं उदाहरण घ्या, आपल्या वर्गामध्ये एक मॉनिटर लागतो, कॉलेजमध्ये सेक्रेटरी लागतो, कामगारांना नेता लागतो, अहो क्रिकेटच्या खेळात देखील कप्तान लागतो। आणि गंमत अशी, त्या पुढाऱ्याला त्या त्या क्षेत्रातले कळवण्याची काहीही आवश्यकता नाही, पण त्याच्या अंगी फार नाना काळ्या असाव्या लागतात। अहो स्वतःबद्दल आत्मविश्वास, अगदी फाजील आत्मविश्वास त्याला पाहिजे। इतरांची मर्मस्थळे तो जाणतो, नवे भानगडी जाणतो। हास्यमुद्रा हा त्याचा गुण आहे। इतरांवर इम्प्रेशन पाडायची कला त्याला अवगत असावी लागते। स्वतःच्या दोषाचे उदात्तीकरण तो करतो आणि वृत्ती बेदरकार। अहो अगदी 66 कला त्याच्या अंगी असाव्या लागतात, तरच तो पुढारी होऊ शकतो। लोकशाही आणि पुढारी यांचं नातं अतूट आहे। जेवढी लोकशाहीची मुळे खोलवर जातील तेवढी आमची जमात अधिकाधिक वर येईल। लोकशाहीच्या प्रत्येक उतरंडीवर तुम्हाला एक पुढारी लागेल। अहो लोकशाहीने पुढाऱ्याला एक तात्विक आणि कायदेशीर अशी मान्यताच दिलेली आहे। अब्राहम लिंकन काय म्हणतो, डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। पण पीपल म्हणजे कोण, पीपल म्हणजे समूह। हा समूह जो लीड करतो तो नेता, म्हणजेच डेमोक्रेसीची व्याख्या, डेमोक्रेसी इज बाय द पुढारी, फॉर द पुढारी, ऑफ द पुढारी। आणि हा लिंकन कोण होता, तो एक पुढारीच होता। आता जगात प्रत्येकाला काही मिळवायचं असेल तर ते पुढाऱ्यामार्फतच मिळवायला लागते। आता पूर्वीचे दिवस संपले, ती सरंजामशाही गेली, सरदार गेले, राजे गेले। पूर्वी हक्क मिळवण्यासाठी तुम्हाला हातात शस्त्र घ्यावं लागायचं, लढाया कराव्या लागायच्या। आता त्याची गरज नाही, आता तुम्ही एका पुढाऱ्याला निवडा, तो तुमचे गाराणे योग्य ठिकाणी पोचवेल आणि तुम्हाला न्याय मिळवून देईल। अहो आता कोण शास्त्रज्ञ, कवी, कलाकार, शिक्षक यांना कोणी ओळखतो का? गेल्या 200 वर्षाचा पृथ्वीचा इतिहास पहा, हा पुढाऱ्यांचा इतिहास आहे। या सर्वात राजकीय पुढारी एक अविभाज्य घटक आहे।
अहो कॉन्स्टिट्युशनली तो गरजच तो लागतोच. अगदी मग तो ग्रामसेवक असो, नगरसेवक असो, जिल्हा परिषद सदस्य असो, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हे पुढारीच आहेत. अहो राजकीय पुढारी नसेल तर या सर्व संघटना शिल्लक राहतील का? अहो हे शिक्षक, खेळाडू, शास्त्रज्ञ कधीतरी एकत्र येतील का? आणि जरी एकत्र आले तरी एकमेकांचे पाय खेचत बसतील, आपल्याबरोबर सर्वांना बुडवतील, स्वतःबरोबर इतरांचे वाटोळे करतील. अहो यांना समाजात कोण मान देणार? यांना पैसे कोण देणार? यांची संघटना कोण चालवणार? तिथे शरद पवारच लागतो. आता बघा आपल्यात किती पुढारी शास्त्रज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, आयटी स्पेशालिस्ट आहेत, बँकर्स आहेत, पण आपण इथे कसे जमवलोय? मोहन हर्षे आणि वीणा हे कोण आहेत? हे पुढारीच आहेत. ते नसते तर आपण एवढी 10 वर्ष तगच धरून शकलो नसतो. तेव्हा संधी सोडू नका. हे जोंड सोरे मोगे आपापली टिमकी वाजवतील, इतरांना वाऱ्यावर रेखतील, पण मला वाचवलेत तर मी यमाशी भांडीन, त्यांना पटवीन की या सर्वांना तू वाचव. अहो आम्ही बसलोच ते जहाज, हे जे जहाज आहे हे कसं चाललंय, हे सुरक्षित कसं होतंय आतापर्यंत? कोणतरी सुकाणूवर बसलाय, तो सुकाणू धारक म्हणजेच मी आहे, मी पुढारी आहे. आणि एक सांगू, यात तुमचं पण वैयक्तिक हित आहे. अहो तुमच्या मुलाला मुलीला शाळेत कॉलेजात ऍडमिशन पाहिजे का? माझ्याकडे या. तुमचे बिल्डिंग प्रपोजल कुठे अडलं असेल मला सांगा, मी तुमचे कामं करून देईन. अहो लहानशा गुन्ह्यात पोलीस कंप्लेंट तुम्हाला मागे घ्यायची आहे, माझ्याकडे या, मी तुम्हाला मदत करेन. बँकेतून तुम्हाला लवकर कर्ज मंजूर पाहिजे, माझ्याकडे या. अहो यात तुमचाच फायदा आहे. मी पुढारी आहे, मला वाचवा, मी या सगळ्या तुमच्या समाजाला वाचवीन. आणखीन मला इतर काही सांगण्याची गरज नाही. थँक्यू. पुढच्या वक्ते आहेत इकडून तिसऱ्या, प्राध्यापिका सविता दामोदर वाकडे. या हाडकुळ्या दिसल्या तरी त्या खळ्या हाडाच्या शिक्षिका आहेत. लहानपणी भातुकलीच्या खेळात सुद्धा या शिक्षिकेचाच रोल करायच्या. आपल्या विद्यार्थ्यांना त्या पोट तिडकीने शिकवतात, पण त्यामुळे झालंय काय की त्यांचं पोट नेहमी बिघडलेलं असतं. कदाचित योगायोग असेल, पण त्यामुळे त्या सहसा घराबाहेर पडायला तयार नसतात. दुसरं सांगायचं म्हणजे त्या ज्या कॉलेजात शिकवतात त्या कॉलेजचं नाव आहे दरोडा कॉलेज. दयाराम रोकडाराम डालमिया या दानशूराने त्यांना त्या कॉलेजला देणगी दिली म्हणून त्यांचं नाव असं पडलं. पण त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या चाळीतली काही टार्गेट मुलं त्यांना फुलन देवी असं म्हणतात. एकदा काय झालं, त्या ज्या वर्गात गेल्या त्या काही चावट मुलांनी फळ्यावर असं लिहून ठेवलं होतं, गुरुजी गधे. त्या वर्गात आल्यावर सर्व मुलं हसायला लागली, त्या काहीच बोलल्या नाही, एक मिनटं शांत राहिल्या. आणि दुसऱ्या क्षणाला त्याने त्या गुरुजी गधे या 2 शब्दांच्या पुढे असं लिहिलं, को इन्सान बनाते है. सगळा वर्ग चकित आणि एकदम शांत. अशा त्या हजर जबाबी पण आहेत, त्या एकदम शिस्तप्रिय आहेत. हो स्वतःच्या मुलांनाच काय, त्या मिस्टरांनाही त्याने शिस्तीत ठेवलंय. त्यांचं लग्न नेमकं हनुमान जयंतीला झालं, त्यामुळे दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसाला त्यांचा उपास असतो. नवऱ्याचे विचाराचे पंचे. केवळ शारीरिक नव्हे तर ज्ञानाची उंची वाढली पाहिजे, तरच जगण्याला अर्थ आहे. आणि तो अर्थ मी तरुण पिढीला सतत मिळवून देत असते असा त्यांचा दावा आहे. आपणच वाचणं कसं आवश्यक आहे ते सांगण्याची मी आता त्यांना विनंती करतो. हॅलो, या पांचटाने पांचटपणात चालवलं आहे बघासपासून. तर आता मी काय म्हणते, जरा थांबा. हे सगळेच जण म्हणत आहेत मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मला नारायणराव आठवला, काका मला वाचवा, काका मला वाचवा, काका मला वाचवा. पण तुम्हाला माहीत आहे ना की देवसुद्धा नको त्या माणसाला उचलणारच नाही. मला त्यात भीती आहे, मला कधीही उचलू शकतो तो. म्हणजे मी अर्थात चांगली आहे ना. तर तुम्ही सारेजण वाचणार आहात त्यामुळे मला, माझी सारी मुलं आहेत
माझी ते सारी मी गेले तर ही सारी मुलं देशोधडीला लागतील. अह सारी मुलं म्हणून काय विचारता, जरा थांबा मी स्पष्टीकरण करते. माझी मुलं म्हणजे माझे विद्यार्थी, त्या त्या आईने त्या प्रत्येकाला जन्म दिला, पण मी त्यांची दुसरी आई आहे. सावत्र नाही हा, अगदी सख्या आईच्या खालोखाल बाई. बाई नाहीत का आईसारख्या? भलताच अर्थ घेऊ नका. बाई म्हणजे मी स्पष्टीकरण करते, बाई म्हणजे टीचर, प्रोफेसर. तर मी अशी ही प्रोफेसर, काही अर्थ घ्याल म्हणून मी स्पष्टीकरण केलं. हल्ली पांचटपणा खूप वाढला आहे, त्यामुळे त्याला आळा घालायला हवाच. अचकट विचकट विचार बोलून राखवणं, नको ते पिजे करणं, आणि फालतू जोक, हो पिजे म्हणजे फालतू जोक, हा तर हल्ली हातचा मळ झालाय. जाऊ द्या मूळ विषयाला, मी मुद्द्याला मी हात घालते. मी माझ्या या मुलांना दुग्धपान केलं नाही, पण विद्यामृत पाजलो. मग ती सरस्वतीने दिलेली माझी मुलं नाहीत का? मी मेल्यावर त्यांचं काय होईल, त्यांचं कसं होईल? त्यांच्या मातांनी त्यांना अ आ आई बा ब बा बाबा शिकवलं, पण मी त्यांना त्यांच्या आईबापाने हाताला धरून फिरवलं, पण मी त्यांना ग ग गणपती म्हणजे बुद्धीच्या दैवताला नमस्कार करून पुढे वाटचाल करायची शिकवलं. आज कोणी इंजिनियर आहेत, आज कोणी डॉक्टर आहेत, आज कोणी वकील आहेत, आज कोणी कवी आहेत, कोणी लेखक आहे, कोणी चित्रकार आहे, कोणी शिल्पकार आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी मर्चंट नेव्हीत कॅप्टन आहेत, कोणी पायलट आहेत, तर कोणी प्रोफेसर आहेत. आज माझ्यामुळे माझा प्रत्येक विद्यार्थी देशाचा यशस्वी नागरिक झाला आहे, देशाचा भावी आधारस्तंभ झालाय. माझ्यासारख्या प्रोफेसरची खरी गरज आहे, म्हणून मला तुम्ही सर्वांनी वाचता हो. खरं सांगू, आई वडिलांनंतर प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वात महत्वाचं स्थान म्हणजे गुरुचं स्थान आहे, म्हणजे शिक्षकाचं असं. गुरुजी हे माणसाला ज्ञानाचा प्रकाश देऊन अज्ञानाचा अंधार दूर करतात. गुरुजी जर जगले नाहीत तर पुढची पिढी ही ज्ञानहीन होईल, त्यामुळे संपूर्ण समाजाची अधोगती होईल. म्हणून मलाच प्रथम वाचवा, मला वाचवा, तुमचं कर्तव्य आहे मला वाचवा. आज जो प्रत्येक जण, आज इथे जमलेला प्रत्येक जण जो आहे, त्यांनी गुरुमध्येच मोठा झालाय. गुरुकडून ज्ञानार्जन प्राप्त करून हे कौशल्य त्याला प्राप्त झाले. थोडा मी बरं नव्हतं म्हणून मी थोडा बोलण्यात मला त्रास होईल. म्हणजेच काम समाजातील उच्च निच्च, गरीब श्रीमंत, लहान मोठा, सर्वांना ज्ञान देणाऱ्या गुरुची गरज असते. त्यामुळे गुरुचे स्थान समाजात फार महत्वाचे, म्हणून मला वाचून थँक्यू. त्यामुळे गुरुचे स्थान हे समाजात महत्वाचे स्थान आहे, आणि मला वाचून तुम्ही समाजाप्रती तुमचं कर्तव्यच पार पाडणार आहात. निदान तुमच्या गुरुची गुरुदक्षिणा म्हणून तरी तुम्ही मला प्रथम वाचवणं महत्वाचं आहे. आता तुम्ही सर्वांनी एवढं लक्षात ठेवा की गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आणि म्हणूनच सांगते, प्रथम या सर्वांपेक्षा प्रथम माझेच प्राण वाचवा. झोपायला फक्त 5 मिनिटं वेळ आहे. त्यांचं नाव आहे गवत गजानन वसंत तटकरे. हे ग्रामीण भागात राहणारे शेतकरी आहेत. ते ग्रामीण भाषेतच बोलतात, दाखवत नाहीत, पण ते एक छुपे रुस्तुम आहेत. असं म्हणतात की त्याने एकदा आत्महत्येचा पण प्रयत्न केला होता, पण तो पूर्ण यशस्वी झाला नाही. पण तेव्हापासून आपण या जगातच नाही असं काहीतरी त्यांना भास होत असतो. यांचं शिक्षण मराठीतून झालं, पण तरीसुद्धा इंग्लिशची यांची तोंडओळख आहे. एकदा काय झालं, एका मित्राबरोबर ते मुंबईला त्याच्या घरी गेले. तो दुसऱ्या मजल्यावर राहतो. ते त्याला म्हणाले, आय अंडरस्टँड, तू वर जाऊन ये. पण मित्राने शेवटी आग्रह करून त्यांना घरी नेलंच. त्याचा तो पॉश फ्लॅट बघून हे म्हणाले, तुमचा ब्लॉक डिसेंट आहे हो, पण त्या कोपऱ्यात ती गंजलेली लोखंडी खुर्ची आहे ना, त्यामुळे हॉलची डिसेंट्री गेली आहे. असे पुष्कळच किस्से ते स्वतःच सांगतात. यांना अनेक मुलं आहेत. त्यातल्या एका मुलाने विचारलं की तुम्हाला तुम्ही इतक्या मुलांना जन्म का दिलात? ते म्हणतात, याचं उत्तर द्यायला मी तुला बांधलेलं नाही. आमच्या घराण्यात असा प्रश्न कोणाला कधी पडलाच नाही. पण पुढे मात्र ते म्हणायला लागले
की ह्या प्रश्नाने मला बराच विचार करायला लावला. आधुनिक तंत्रज्ञान वापरून जसं शेतीचं उत्पन्न वाढवता येतं तसं कुटुंब मर्यादितही ठेवता येतं, पण आता फार उशीर झाला होता. कोणत्याही गोष्टीचं पाणी जोखल्याशिवाय पाणी ग्रहण करू नये असं या वाक्याचा अर्थ समजला नाही तरी ते नेहमी बोलतात. त्याचबरोबर नैसर्गिक खतांवरही त्यांचा विश्वास आहे. सर्वांनी मलमूत्र साठवावं असा यांचा आग्रह असतो, आणि असं झालं तर दुनिया की कोई ताकत नाही आहे जो भारत को खेती में हरा सकती आहे असं नेहमी ते बोंबलून सांगत असतात. पूर्वीपासून आपण अन्न वस्त्र आणि निवारा या आवश्यक गोष्टी मानत आलो आहोत, आणि त्यातला पहिला मान आहे अन्नाचा, आणि हे अन्न पिकवणारे म्हणून आपण भूमिपित्र असल्यामुळे आपण नसलो तर हे जग शून्य आहे असं त्यांचं ठाम मत आहे. इथे येऊन त्यांनी आपली बाजू मांडावी अशी त्यांना मी विनंती करतो. नमस्कार. आता पाहुण्याने काही सांगितलं काही वेगळं सांगितलं, त्यांनी माझं नाव काही देळ सांगितलं, पण त्यांनी सांगितलं त्या माणसाने मला पाठवलं. आता मी माझीच ओळख करून देतो. काय आहे, माझं नाव साहेबराव ज्ञानबा थोरात, मयत शेतकरी. अहो तुम्ही म्हणा मयत आणि इथं येऊन काय करतोय, इथे वाचवण्याच्या सगळ्या गोष्टी चालल्यात आणि तुम्ही म्हणता मयत. अरो तर तुम्हाला सांगतो, सांगायला विसरलो. काय होतं, माझी जमीन होती नापिकेन कर्जा पाहिजे हे लई हरण झालं. जिथं जावं तिथं कोंडी झाली. काय सुचना, आबरून राहणारा माणूस सरळ डोरीला रांगून जीव द्या. कोणी बी आलं नाही, आमचं पुढारी आलं नाही, मायबाप सारखा नाही, आणि असा भूतासारखा हिंतोय. आता म्हटलं नाही, मला कळलं तुमच्या शहरातल्या लोकांनी कोणाकोणाला वाचवायचं असं या बैठ मिटिंगमध्ये ठरवलंय. म्हटलं बस आता जायचं आणि या कुलकर्ण्यांचे इध्यजरच्या अंगात शिरायचं आणि बाजू मांडायची. हाय की नाही बरोबर? आता मी तुम्हाला पॉइंट शेर सांगतो. कुणी म्हणत की ती गिरीहिणी म्हणजे कारभारणी, आम्ही म्हणतो कारभारणी म्हणतो, तिला वाचवायला पाहिजे. अहो गिरीहिणी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, आता तिला नाही वाचवायचं. पण एक लाख दाव लक्षात ठेवा, ती तुम्हाला पोळ्या भाज्या खरून घालते, पण त्याच्यासाठी लागणारा तांदूळ गहू कोण आणतो? म्या नव. दुसरं म्हणलो डाक्टरनीला वाचवा, पण ते जीव वाचवायचं असेल त्याच्यानंतर काही चांगलं चुंगलं खायला पाहिजे की नाही? तो तुमचा डॉक्टर लिमये अरुण लिमये क्लोरोफॉर्मवाला, त्याने लिहिलं होतं मी ठीक डॉक्टर औषध देईन पण चांगलं चुंगलं खाल्लं नाही तर काय होणार, होईल का परिणाम औषधाचा? नाही ना, मग कशाला वाचवायला पाहिजे? तिसरं म्हणतो की पराधिपिका म्हणजे शाळेतली मास्तरी, नव्हे कॉलेजातली मास्तरी. आता ती म्हणते मास्तरीन म्हणजे शाळेतली म्हणजे साक्षात सरस्वती देवी. आता तिच्या वाणी माणसे तिने शिकल्यानंतर तर अक्कल तरी नाही यायला पाहिजे ना. पण होतं का असं कधी, शिकलेली माणसं चांगलं काम करायची जी वांगाळ काम करतात. आता हेच पाहना, तो फाशी गेलेला याकूब तो म्हणे शेव होता, लई जणांनी गळ काढलं तो त्याला फाशी दिला म्हणून. आता आपला शास्त्रज्ञ तो आपलं बरा, कुणाच्या अध्यात न मध्यात आपण बरं आपलं काम बरं. अरे बाबा पण तू काम केलं काय शोध लावले माझ्यापर्यंत नाही आलं तर काय उपयोग आहे? हा मी माझ्या आकलेप्रमाणे शेती करतो की नाही? हा आता हे सगळं तुम्ही त्यांच्या करता, पण त्याचा लोकांना उपयोग नाही झाला काय आहे का? आता ती कारखानदार त्या ऐन वेळेला पळून गेलं. आता या कारखानदाराच्या भाषेत तुमच्या उद्योगपती तर त्याच्या कारखान्याला कच्चा काम पुरवतो म्या नव, आणि याच्या कापड गिरण्याला कापूस पुरवतो म्या नव, याच्या साखर कारखान्याला ऊस पुरवतो म्या नव, आणि एवढं करून त्याचा कारखाना नाही चालला टाळाला मोकळा. माझं तसं नाहीये, मला जीव द्यायची पाळी येते. आता कविराजांविषयी काय बोलावं, कविराजा म्हणजे साक्षात महाकवी,
त्यांचं सगळं गाणं कविता ऐकायला लई बरं वाटतं, एकदम छान. पण पोट असं काय, त्याने पोट भरतं का? नाही ना. मांडवलू नका, स्पष्ट सांगा होय की नाही. पुढे रेणूशी काय बोलावं बाबा, अहो त्यांचा सगळा हवेतला कारभार. आता त्यांचं खरं सांगू का, आईजीच्या जीवावर बायजी उबदार. पण खरं सांगू का, और आमच्यातले सगळे त्याच्यात गेलेत ना, तेव्हा मी काय सांगावं. अहो सांगायला गेलो तर अख्खा दिवस पुरणार नाही. तेव्हा म्हणून म्हणतो, दादानो आणि बायानो, शेतकऱ्याला वाचवायला दुसरा उपाय नाही, तोच तुमच्यासाठी अन्नधान्य कापूस मीठ मिरची सगळं देतो. अहो काही वेळेला उपशिरवून पण देतो, कारण त्याच्यासाठी जमीन ही त्याची माय आहे, पैका कमवायचं साधन आहे, आज जीव आहे. म्हणून इकायची वेळ आली तर आबरून राहता येत नाही म्हणून जीव देतो. म्हणून दादानो बायानो सांगता शेतकऱ्याला वाचवा. फक्त एकच मिनिट घेतो, सूत्रधार म्हणून मला काय वाटतं ते सांगायचं, पण एकाच मिनिटात. हे समाजाचे वेगळे वेगळे घटक आहेत, हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत, यांच्यापासून समाज बनलेला आहे. हे प्रत्येकाच्या आता अगदी इमर्जन्सी आली आहे म्हणून एकमेकांच्या उरावर ते बसतायत आणि मला वाचवा असं म्हणतायत. पण मला असं वाटतं की ह्यातलं प्रत्येक जण वाचलं पाहिजे. यांच्यामुळे समाज घडलेला आहे आणि ते एकमेकांच्या विरोधात नाही आहेत, ते एकमेकांना पूरक आहेत. तेव्हा परमेश्वराला माझी अशी विनंती आहे की ह्याला ह्याच्यापैकी कोणाला एकाला नका वाचू, सगळ्यांना वाचवा. आणि तुम्हाला अशी मला दुसरी एक सूचना करायची, मी माझं पर्सनल मत सांगतो की आता तुम्ही ठरवणार ह्यांच्यापैकी कोण वाचायचा येतो, तर तुम्ही ठरवताना असा विचार करा की खरं म्हणजे यातला प्रत्येक जण वाचला पाहिजे. मग काय, मग कोणाला वाचवायचं, ज्याचं भाषण चांगलं झालं त्याला वाचवा. नमस्कार. वाचवण्यामध्ये मी नाहीये, यांच्यापैकी कोणाला तरी वाचवायचं, मी बोटीत नाही. हे पुढचा श्रशांक, पुढचा कार्यक्रम लगेच लगेच पुढचा कार्यक्रम लगेच पुढचा कार्यक्रम. आभार प्रदर्शन, आभार प्रदर्शन. हे काय करायचं, आभार प्रदर्शन काय करणार, गांगुली करणार आभार प्रदर्शन, अशोक करणार. तू सांग ना ते. हॅलो, व्होटिंगच सांगितलं का, ते व्होटिंग केलं ना त्याचं काय झालं. हॅलो, या खूप सुंदर झालं. हॅलो मित्रांनो, आता कार्यक्रमाचा शेवट जवळ आलेला आहे. तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात खूप उत्साहाने भाग घेतलात, आनंदाने भाग घेऊन सगळ्यांशी एकमेकांशी बोलून आपण एकमेकांना भेटलो आणि आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि इकडचे झालेले सगळे प्रोग्रॅम मला तरी पर्सनली वाटतात की खूपच चांगल्या क्वालिटीचे होते, त्याकरता सगळ्यांनी चांगली मेहनत घेतलेली होती. आता शेवटचा म्हणजे आता आपल्याला हे जे चिठ्ठ्या दिलेल्या आहेत त्याच्यातला कोण व्यक्ती वाचायला पाहिजे ते आपलं काय, ते आता अशोक गांगोडे जेव्हा हे करणार आहे शेवटचं तेव्हा तो डिक्लेअर करणार. त्याचप्रमाणे त्या खोक्यात जे हे टाकले होते, चिठ्ठ्या टाकल्या होत्या, त्याचं रिझल्ट काय हे अशोक गांगोडे सांगेल, ते त्याला मी विनंती करतो की त्यांनी सांगावं आणि कार्यक्रम संपल्याचं जाहीर करावं. त्याच्यानंतर चहा पण. हॅलो, हॅलो, नमस्कार. मी इथे आपण सकाळी जे गुलाबाच्या फुलाबरोबर चिठ्ठी दिली होती आणि जे तुम्ही तुमचं व्हॅलेंटाईन मत नोंदवलं होतं त्याच्याबद्दल मी काही सांगणार आहे. आधी सांगितल्याप्रमाणे बॉईज आणि गर्ल्स असे दोन वेगळे भाग केलेले आहेत. फक्त एवढंच झालं की सगळ्या चिठ्ठ्या काही आल्या नाहीत, काही जणांनी बहुतेक मतं दिली नाहीत, पण हरकत नाही. आता मी सुरुवात मुलांपासून करतो. खूप लोकांना खूप मतं मिळालेली आहेत, तुमच्यापैकीच कोणी दिलेली आहेत. मी उलटी म्हणतो, आम्ही एक फक्त सिलेक्ट करणार आहोत, तर मी आधी रनरअप कोण आहे ते सांगतो. तर मुलांमध्ये रनरअप
नॉट विनर, हे आहेत संतोष सुकणकर. आणि विनर आहेत काय तुमचा अंदाज कोणाचा आहे? मोहन हर्षे विनर आहेत. आणि सांगायची गोष्ट म्हणजे मुलांमध्ये अशी फार स्पर्धा अशी फार नव्हतीच. इतर जे होते ते जस्ट एक एक रन काढलेत, या बाकीच्यानी जरा दोघा तिघांनी खूप रन काढलेले आहेत. आता गर्ल्स मुलींमध्ये मात्र टफ फाईट झालेली आहे. खूप मुलींना खूप चांगली मतं पडलेत, पण ते फार जवळजवळ आहेत. मुलांमध्ये जसा फार फरक आहे तसा नाही, फारच टफ फाईट झाले. त्यातले रनर अप चार आहेत, कारण त्यांना सारखी मतं मिळालेत. त्यांची नावं वाचतो: सुधा देवधर, सुवर्णा दिवाडकर, वीणा ब्रह्मदंडे, लता शेवडे आणि विजू परचुरे या रनरअप झाल्या. आणि लीडर किंवा विनर अगदी फार कमी मार्गाने आले आहे, आणि ती आहे मीरा तेंडुलकर. तर आमच्या मंडळातर्फे त्यांना फूल अँड फुलाची पाकळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येईल. आता आपल्याला अजून काही चिठ्या दिल्या आहेत, ते तुम्ही ते नोंदवा, ते आम्ही मतमोजणी करतो. आणि त्यापूर्वी मी आभार प्रदर्शन पण आता इथे करून घेतो, कारण आपल्याला 4 वाजता जायचं आहे. तर मी आता आभार प्रदर्शनासाठी उभा आहे. मी सर्वप्रथम लाडबाईंचे आभार मानतो, वेळात वेळ काढून या वयात व एवढ्या लांबून आपल्या सोहळ्यात उशीर उपस्थित राहून त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, याबद्दल त्यांचे आभार. आजचा आपला कार्यक्रम आपल्या सुमधुर आवाजाने आणि आपल्या पिढीतील निवडक गाणी गाऊन ज्यांनी मंत्रमुग्ध केला, त्या अवंती आणि अभिषेक नेरूरकर यांचे आभार मानतो. नेहमीप्रमाणे वाजवी दरात हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल MIG क्लबचे संचालक त्यांचे मी आभार मानतो. गरम ताजा मिष्टान्न असं फराळ जेवण आणि आपल्याला आता चहा देणार आहेत, आणि ज्यांनी ते देऊन आपल्याला आपलेसे केले ते कॅटरर मिसेस नेबुला कॅटरर यांचं मी आभार मानतो. योग्य ते फर्निचर व म्युझिक सिस्टीम पुरवणाऱ्या मिसेस आविष्कार यांचं मी आभार मानतो. या कार्यक्रमाचे आकर्षण सुसंचालन करणारे शशांक सराफ आणि मीरा तेंडुलकर, तसेच माला वाचवा या कार्यक्रमाचे सूत्रधार पांचट नवे मोहन हर्षे यांचे मी आभार मानतो. वीणा ब्रह्मदंडे हिने सर्वांशी संपर्क साधून लाडबाईंच्या सामाजिक कार्यासाठी भरघोस आर्थिक मदत गोळा केली आणि त्या गोळा करण्यास हातभार लावला, त्याबद्दलही मी तिचा आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सर्व कार्यकारी मंडळ व इतर सदस्य यांनी गेले महिनाभर भरपूर परिश्रम घेतले, त्या सर्वांचेही मी आभार मानतो. आणि विजया गद्रे जिजी, तिची जागा गेले वर्षभर आमच्या कार्यकारी मंडळाच्या मीटिंगसाठी इतर कार्यक्रमासाठी अगदी आनंदाने उपलब्ध करून दिली आणि पुढेही ती अशी करून देईल, याबद्दलही मी तिचे आभार मानतो. आणि लास्ट बट इम्पॉर्टंट, आपण सर्वजण आपल्या जोडीदारांसह अगदी पुणे औरंगाबाद आता ते नाही आलेत, लंडन USA येथून येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, याबद्दल आपले आभार. यापुढेही आपला असाच रिस्पॉन्स राहील अशी मी आशा करतो. आणि हा कार्यक्रम येथेच संपलाय असे जाहीर करतो. तत्पूर्वी आजच्या याची आम्ही हे जी सोडत आहे ती जाहीर करू आणि सर्वांना चहा आणि बिस्किट असा कार्यक्रम योजलेला आहे, त्याचा त्यांनी लाभ द्यावा. आणि 4 पर्यंत आपण हा हॉल मोकळा करायचा आहे. सॉरी, थँक्यू.